ही त्यांची पुस्तके प्रचंड गाजली. आगामी काळामध्ये 5 इंग्रजी पुस्तके त्यांची प्रकाशनाच्या वाटेवर आहेत असे श्री राजू परळेकर सर. नमस्कार. परवाच खोपोलीमध्ये एक भाषण होतं, मी मान्यवरांची नावं घेऊन त्यांचा उल्लेख करण्याच्या अगोदर असं बोलण्याची पद्धत नाही आहे, पण आज आपण अनेक पद्धती मोडल्या, जसं आज अध्यक्ष अगोदर बोलले आणि नंतर मी बोलतोय, त्यामुळे ही तर खोपोलीत भाषण होतं तेव्हा मी असं पुण्याबद्दल म्हटलं होतं की पुण्यामध्ये वक्ता उभा राहायला बोलायला की कधी कुकरची तिसरी शिट्टी होते लोकांच्या घरी याची धाकधूक त्याच्या मनात असते, कारण लोक सरळ उठून निघून जातात. खोपोलीत तसं नाही, कारण वाडा चिरेबंदीचा 4 वाजता प्रयोग होता आणि मी 2 तास बोललो, याचा अर्थ मी प्रत्येक वेळी 2 तास बोलतो असं नव्हे, लगेच उठू नका. मान्यवर ज्ञानेश्वर तपकीर साहेब आज इथे आलेले आहेत, ज्यांच्यामुळे हा चपराकचं सगळं एक साम्राज्य उभं राहिलं, स्वतःची सत्ता उभी राहिली. ते घनश्याम पाटील माझे जवळचे मित्र, मिलिंद जोशी, कुजे साहेब तुम्ही तर आमच्या घरचेच आहात. हा, उपसंपादिका जनरल लिखाताई, नंतर गिरमे मॅडम इथून परभणीहून, अर्चना डावरे आलेले आहेत, महेश मांगले आहेत, अमर कुसळकर आहेत, मिलिंद वेर्लेकर आहेत, मंदार जोशी आहेत, आणि असंख्य मित्र आणि मैत्रिणी. तुमची नावं माहीत नसली तरी नावं माहीत होतील, आपण मित्र हो, मी वर आहे म्हणजे तुम्ही खाली बसले, याचा अर्थ पुढच्या वेळी तुम्ही वर बसा, मी खाली बसतो. मी आज असं मूलत हा चपराक मधल्या दिवाळी अंकामध्ये मी जो लेख लिहिणार होतो तो भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांबद्दल लेख होता, तो लेख ऐन वेळेला मी बदलला, कारण मराठा म्हणवणाऱ्या मराठा खरं तर आपण सर्व आहोत, पंजाब सिंध हिंद गुजरात मराठा. पहिली गोष्ट, मराठ्याविना राष्ट्र गाडानं चाले, यात मराठा जात येत नाही. तिसरी गोष्ट, आत्रे नावाच्या माणसाने मराठा काढला संयुक्त महाराष्ट्रासाठी, त्यामुळे तो मराठा. आणि मराठा रेजिमेंट आहे त्याच्यात सगळ्या जातीचे लोक आहेत महाराष्ट्रात काम करणारे, त्यामुळे मराठा म्हणजे मी पण मराठा आहे आणि इथे बसलेले सगळे मान्यवर ज्यांची मी नाव घेतली ते मराठे आहेत. त्यामुळे हे खरं आहे की 1 लाख 1 मराठा म्हणजे 1 लाख मराठा, पण त्यामध्ये सगळ्या जाती येतात. छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सरंजामशाही नष्ट करण्याचं जे तत्वज्ञान निर्माण केलं ते छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या पाया घालण्याकरता वापरलं, आणि डॉक्टर बाबासाहेबांनी ती घटनेत अंतर्भूत केलं ते मानतो तो मराठी कुठचाही माणूस हा मराठाच आहे. जातीय मोर्चे निघू लागले त्याला माझी ठाम भूमिका म्हणून मी विरोध केला, आणि व्यंगचित्र सामनामध्ये काढलं गेलं, त्याच्या विरोधात दगड मारले गेले, तेव्हा दगडांच्या देशा असं महाराष्ट्राला म्हटलं का जातं हे वेगळ्या अर्थानेच कळू लागलं महाराष्ट्राला. तेव्हा मी ठाम भूमिका घेऊन सातत्याने लिहिलं, माझ्या वॉलवर त्या आहे, आणि मी त्या वॉलवर असंही लिहिलं की जर मला ठार मारण्याच्या धमक्या तर असंख्य आलेल्या आहेत आणि त्या वॉलवर आहेत आणि त्या ट्विटरवर पण आहेत, CMO चीफ मिनिस्टर आणि कमिशनर ऑफ पोलीसना पण मी टॅग केलेले आहेत. तर मी म्हटलं मी जेवढा व्हर्च्युअल आहे त्याच्यापेक्षा जास्त रिअल आहे ते बघायला तुम्ही या म्हणून. तर आणि याचा सगळ्याचा परिणाम चांगला होणार नाही हे माझी भूमिका होती, आहे आणि राहील. डिस्क्रिमिनेटेड कास्ट ज्या आहेत, ज्या डिस्क्रिमिनेटेड कास्ट आहेत संविधानामध्ये, ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात ठरवल्या आहेत भटके विमुक्त मागास, ते वगळता इतरांनी आपली जात म्हणून मोर्चा काढणं हा प्रघातच मुळात चुकीचा आहे. मग तो ब्राह्मणांनी काढो किंवा मराठ्यांनी काढो, जाटांनी काढो, गुर्जरांनी काढो, कोणी काढो. मराठा म्हणजे कुणबी. कुणबी हा शब्द छोटा नाही आहे, दिल्लीत राहतो मी, कुणबा मुलायम सिंग का कुणबा असं लिहिलेलं असतं, लालू प्रसाद का कुणबा म्हणजे क्षेत्रफळाचा स्वामी,
त्याच्यात काम करतात ती कुळं त्याच्या नंबरवरनं कुळी ठरतं. आणि ती कुळी जे वेगळे झाले कुळ कायद्यामध्ये, तेव्हा त्यांना छोट्या गुंठ्यामध्ये जमिनी मिळाल्या, तेव्हा ते वेगळे कुणबी लावायला लागले आणि मग त्यांना वेगळं आरक्षण मिळालं आणि ते गरीब होते. त्यामुळे मूळ जात कुणबी मराठा आहे. कोणी सोनार मराठा असेल, कोणी लोहार मराठा असेल, कोणी तेली मराठा असेल, कोणी मुसलमान मराठा असेल. शाहीर अमरशेख, जाग मराठा जाग जमाना बदलेगा असं शाहीर मराठा शाहीर अमरशेखाने दिल्लीत जाऊन म्हटलं. संयुक्त महाराष्ट्रासाठी ते महाराष्ट्रासाठी ते काय मराठा नव्हते, ते मराठाच होते. 1956 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली, तेव्हा केशवराव जेधेंच्या नेतृत्वाखाली समिती इथे पुण्यात स्थापन झाली. त्यात नानासाहेब गोरे, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार ठाकरे, एस एम जोशी, नंतर भाई माधवराव बागल, क्रांतिसिंह, नाना पाटील हे सगळे समाविष्ट झाले. आणि त्या 105 लोकांनी रक्त वाहिलं, वेगवेगळ्या जातीचे धर्माचे होते, ते सगळे मराठे होते. एकूण एक मराठे होते. पंजाब सिंध ही गुजरात मराठा जेव्हा म्हटलं जातं आणि मराठा रेजिमेंट मध्ये सगळ्या जाती असतात तेव्हा मराठा म्हणजे मराठा. त्यामुळे मी विषय बदलला आणि तो क्रांतीचा नायक मेला आहे हा विषय त्यातून आला. मी त्याच्यावर बोलायला आलेलो नाही, कारण जे लिहिलेलं आहे ते बोलायची पद्धत माझी नाही. म्हणजे वि स खांडेकर हे माझे आदरणीय लेखक आहेत, पण वि स खांडेकर कादंबरी लिहून त्याच्या प्रस्तावनेत मी त्या कादंबरीत काय लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लिहित असत, जे मला मान्य नाही. त्यामुळे मी जे लिहिलेलं आहे त्याच्यावर मी बोलणार नाहीये. मुळात मी लिहिणार होतो ते हे वेगळंच होतं. अर्थात प्रत्येक वक्त्याच्या बाबतीत आयुष्यात असं होतं की वक्ता, मार्क ट्वेनने म्हटलंय की वक्ता आपण काय बोलायचं हे ठरवून येतो. मी कधीच ठरवत नाही. त्यामुळे मार्क ट्वेनचं वाचनापासून मी बंद केलं. तो बोलतो ते दुसरंच बोलतो आणि बोलून गेल्यावर त्याला वाटत राहतं की आपण हे बोलायला पाहिजे होतं. अशी तीन भाषणं असतात माणसाची. आज मी बोलणार होतो ते म्हणजे बोलणार आहे ते शेतकरी आणि क्रांती या विषयावर. मी क्रांतीचा नायक मेला आहे हे लिहिलेलं आहे ते वेगळ्यावर. ते हे जे कुणबी मराठा समाजाने एक मोर्चांचं आंदोलन उभं केलं, एक मोर्चा निघाला असता तर समजू शकतो, दुसरा मोर्चा निघाला असता तर समजू शकतो. 36, 35, 38 मोर्चांनी एक सत्य 10 वेळा सांगितल्याने अधिक सत्य होत नाही. मी तुम्हाला सांगितलं मी राजू परोळेकर आहे तर संपला मुद्दा. मी 36 वेळा तुम्हाला सांगितलं मी राजू परोळेकर, तुम्ही म्हणाल राजू परोळेकरांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. मला आता ग्रेस कवी ग्रेस यांचं नाव निघालं, मला रेवरंड परोळेकर असं ते रोज सकाळी लिहित असत, एक मेसेज टाकत रेवरंड परोळेकर आणि मग खाली मजकूर. माझा ग्रेसांशी खूप चांगला संबंध होता, तेंडुलकरांशी होता, अनेकांशी होता. आणि कुजेर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ठाकरे सख्य आणि चुलत दोघांशी माझा किचन पर्यंत संबंध आहे. फक्त त्यांच्या बाजूने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्यापासून मी दूर झालेलो आहे. जोपर्यंत ती पब्लिक लिमिटेड कंपनी होती तोपर्यंत त्यांचा माझा अत्यंत जवळचा संबंध होता. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची अॅनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली नावाचा मी एक लेख लिहिला, त्यामुळे अनेकांना राग आलाय शिवसैनिकांना, पण त्यांना माहीत नाही आहे की शिवसेना भासमान आणि वास्तविक नावाचा मी लेखात त्याचा पहिला भाग आहे जो माझा इन द क्वेस्ट ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी या पुस्तकात समाविष्ट होईल. तो भाग कोणी वाचत नाही, हा दुसरा भाग वाचतो. मी महाराष्ट्राचा महानेता नावाचा ठाकरेंवर बाळासाहेबांवर लिहिलेला लेख कोणी वाचलेला नाही. आपल्या मुद्दाम व्हायरल करण्यात आलेल्या आत्ता या कुणबी मोर्चाच्या निमित्ताने म्हणजे शिवसेना वीक व्हावी. तर मूळ मुद्दा असा आहे की बाळासाहेब ठाकरेंचा गेटवे ऑफ इंडियाला जेव्हा फोटोबायोग्राफीचा समारंभ झालेला, आठवण दोन सांगतो आणि पटकन मी भाषणावर येतो कारण तिसरी शिट्टी व्हायच्या आत मी आगमतो यू. तर तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की राजू परोळेकर नसते तर ही बायोग्राफी पूर्ण लवकर झाली नसती. आणि दुसऱ्यांदा कुडाळच्या सभेमध्ये ते राणे सोडून गेले तेव्हा असं म्हणाले होते, नारायण राणेंना जर खरं ओळखायचं असेल तर राजू परोळेकरांचं लेखन वाचा. त्यामुळे बाळासाहेबांशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. शिवसेनेची पडझड आणि धडपड नावाचा लेख सकाळमध्ये मी लिहिला तेव्हा त्यांनी रात्री फोन केला आणि जय महाराष्ट्र असं पहिलं वाक्य बोलल्यानंतर बोलले, तुझा वैचारिक सुंता आता मागे घेता येत नाहीये मला सुद्धा. बाळासाहेब फार गोड माणूस होते. व्यंगचित्रकार म्हणून ते काय होते हे मी आता व्यंगचित्र कला तत्वज्ञान आणि मानसशास्त्र याच्यात लिहिलेलं आहे. परंतु त्याचबरोबर शरद पवारांशी पण मी लाईव्ह मुलाखत घेतलेली आहे, त्यांच्याशीही बोललेलो आहे अनेकदा. त्या सुप्रिया सुळे या नागिन होण्या अगोदर
त्यांची अत्यंत शांत परिस्थितीत एकमेव मुलाखत 1-to-1 मी घेतलेली आहे. युट्यूबवर त्याचे 12 भाग तुम्ही बघू शकता. नंतर सुळे आले, सत्ता गेल्यावर सुळे येतात. मुद्दा असा आहे की सर्वांशी माझे घनिष्ठ संबंध होते आणि माझ्या बाजूने आजही आहे. मुद्दा असा आहे की त्यांच्या बाजूने ते राहत नाहीत याचं कारण ते वैचारिक टीका व्यक्तिगत घेतात. मी कोणत्याही प्रकारचं असंसदीय आणि अश्लाघ्य किंवा त्यांना व्यक्तिगत हार्म होईल अशी टीका केलेली नाही. परवा मी उद्धव साहेबांवर टीका केली. काय टीका केली? की आपल्या जागतिक कीर्तीच्या व्यंगचित्रकार वडिलांना हा धक्का देईल असा अपमान आहे एका व्यंगचित्रकारा व्यंगचित्रासाठी तुम्ही माफी मागणं. एवढंच लिहिलं मी. म्हणून मी वेगळं व्यंगचित्र ग्राफिक्समध्ये मी स्वतः काढून टाकलं की बाळासाहेबांच्या बाबतीत असं होऊ नये. मग बाळासाहेब हयात असते तर काढ मागे घेतलं असतं त्याने. शक्यच नाही. दगड मारणाऱ्याला शोधून काढला असता ते. तर मुद्दा असा आहे की माझी भूमिका ठाम आहे. 2 दिवसापूर्वी त्यावर मी लिहिणं बंद केलं. मला ज्यांनी ठार मारण्याच्या धमक्या दिल्या त्यांना मी आजचा दिवस पत्ता सगळं दिलेलं होतं. त्यांना सांगितलं मी निशस्त्र असेन, एकटा असेन, तुम्ही मला ठार मारण्याची हिंमत करून दाखवा. अरे मी काम करतो दिल्लीमध्ये, कुशीनगरमध्ये माझा आता फेस्टिवल आहे. पाटणा, यूपी, झारखंड, उत्तराखंड हा माझा कामाचा भाग आहे. जिथे मुद्द्यावर गोळ्या काढल्या जातात, बंदुका काढून गोळ्या घातल्या जातात, तिथे मला मारण्याच्या धमक्या काय देतात? मला गोळीची भीती वाटत नाही. भरपूर संरक्षण असलेले 2 राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे आणि भारताचे पंतप्रधान गोळीने मारायचे ठरवले, त्यांनी मारले. त्यामुळे तो मुद्दा मला विस्ताराने या अंकात आलेला आहे, त्यामुळे तो तुम्ही वाचू शकता. आता आलो मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे. मला अनेकांनी पहिली गोष्ट एक सूचना देऊ इच्छितो मी की फेसबुकवरच्या या सगळ्या 2 महिन्याच्या प्रचंड गदारोळामध्ये एक गोष्ट मी सांगू इच्छितो की सगळ्या शिव्या ज्या मला घालण्यात आलेल्या आहेत त्या आई आणि बहिणीवरनं घालण्याल्या आहेत. तर मला वडील आणि भाऊ पण आहे, त्यांच्यावरनं घालत जा. पुरुष प्रधान संस्कृतीचा तिथून आपण अंत करू. कारण आय जर तुम्ही एका पीडितेला न्याय मागण्याकरता मोर्चे काढता तर तुम्ही आई बहिणीवरून कशाला शिव्या घालता? वडील आणि भावावरनं घाला. तुम्हाला शिव्या घालण्याचा अधिकार मी मान्य करतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण मला वडीलही आहेत, भाऊ होता. भाऊ म्हणजे सक्का नसेल, जो असेल त्याला लागतील. हा मुद्दा मला ठळकपणे एक सांगायचा. आता शेतकरी आणि कामगार, सर कामगारावर जयंत पवारने एक अप्रतिम लेख लिहिला आहे. 1982 साली जो दत्त सामंत, मी दत्त सामंतावर मला पुस्तक लिहायचं मी केव्हापासून सांगतोय ना, पण त्याचे कागदपत्र पुरेसे नाही. दत्त सामंत नव्हे, दत्त सामंतांनी केलेला गिरणी संप या विषयावर लिहायचंय, पण त्याचे कागदपत्र नाही. दत्त सामंतांचं कोण काय किर्द खतावण्यात उपलब्ध नाही. भारतामध्ये हे एक मोठं दुर्दैव आहे. कामगार आणि शेतकरी यांची जी दैनावस्था आहे त्याच्यावर मी असंख्य कार्यक्रम केलेले आहेत आणि असंख्य मी माझ्या पायाला भिंगरी लावल्यासारखा मी फिरत असतो. आणि विश्वास ठेवा, या पुण्यामध्ये त्या अगोदर मी जेवढी भाषणं केलेली आहेत त्या भाषणाला मला चांगलं मानधन मिळालेलं आहे. पण खरा मुद्दा पुढचा आहे. तेव्हा दुष्काळ होता, त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता मी बोलू नये दान दिलेलं, पण मुख्यमंत्री निधीला तुम्ही पैसे दिलेले आहेत. सावरकर स्मारकला निधीला विचारा, मी कोणालाही विचारत. मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांविषयीची जी भावना आहे ती अधिक व्यापक आहे, ती जातीच्या पलीकडे आहे. तुम्हाला सांगतो की आपण दैनंदिन जीवनात रोज वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातो, ते अन्न शेतकरी पिकवतो, ते अन्न आपल्यापर्यंत आणणारा ट्रान्सपोर्टवाल्यापासून ते वॉलमार्ट किंवा सुपरमार्केटपासून तो वाण्यापर्यंत सगळे पैसे कमवतात, फक्त शेतकरीच पैसे का कमवत नाही. आणि दुसरा मुद्दा असा की ज्याच्यावर मूलभूत विचार एकाच विचारवंतांनी केला तो म्हणजे शरद जोशी. पुन्हा जात आडवी आली. याचं कारण एकदा शरद जोशीने लिहून ठेवलंय की ते गेले संसदीय मंडळ घेऊन दिल्लीला, तर तिथे शेतकऱ्यांचं अधिवेशन होतं, तिथे जाती विचारण्यात आल्या. तर रघुनाथराव दादा मोरे होते त्यांच्याबरोबर, त्यांनी फैलावर घेतलं सगळ्यांना. ते म्हणले याला काय माहित, हा युनायटेड नेशन्सहून स्वित्झर्लंडहून आला इकडे, मला विचारा यांच्या कोणाच्या जाती काय. आणि त्यांनी मग जाती सगळ्यांच्या समजावून सांगितलं. म्हणजे आपल्या देशात सरकारच जाती सांगायला प्रवृत्त करतं मुळात.
म्हणजे एखाद्याला जात झटकून टाकायची असेल तर सरकारच तुम्हाला झटकू देत नाही, हा त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आता स्टिकर आले, काही दिवसांनी ते लपवावे लागतील, हे माझं भविष्य आहे. नाहीतर आपण किती काळ एकमेकांपासून दूर राहू शकतो. मूळ मुद्दा असा आहे की शेतकऱ्याचा प्रश्न हा खूप कॉम्प्लेक्स आहे. कारण शेतकरी हा एक मोनोलिथ नाही, म्हणजे असे सगळे शेतकरी आहेत असं नाही. पिकं वेगळी आहेत, शेतकऱ्यांमधले सरंजामदार शेतकरी वेगळे आहेत, ज्यांना कुलर कसं म्हटलं जातं, ज्यांना स्टॅलिनने हत्या करून मारलं होतं रशियामध्ये. म्हणजे सरंजामदारी आणि वतनदारी जी नष्ट केली होती शिवाजी महाराजांनी, ते शेतकरी वेगळे आणि शेतमजूर वेगळे आहेत. कमी गुंठ्यामध्ये शेती करणारा शेतकरी वेगळा आहे आणि हजारो एकर शेती असलेली शेती वेगळी आहे. 10 एकरमध्ये 10 वर्षामध्ये 110 कोटी टॅक्स फ्री उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकरी आहेतच बारामतीच्या, त्याची कहाणी मी लिहिलेलीच आहे. ते जर टेक्निक शिकवलं तर प्रत्येक शेतकरी श्रीमंत होईल, पण ते गूढ आहे. कथाच गूढ असतात असं नव्हे, शेती सुद्धा गूढ असू शकते राव. तर शेतकऱ्याचा प्रश्न, मी लहान होतो, मी 93 साली साधारण 93 साली दंगल झाली होती मुंबईमध्ये. त्याच्यानंतर 97 साली मी मराठवाड्यात खूप फिरलो. तुम्हाला मला अनेकांनी फेसबुकवरनं फार प्रश्न विचारले, खूप व्हर्च्युअल प्रश्न होते, शेरेबाजी होती, अनेकांना ब्लॉक करावं लागलं. मला त्याचं वाईट वाटतं, त्याचं वैयक्तिक दुश्मनी नाही. मी भक्ती करत नाही कोणाची आणि मी कोणाचा द्वेष करत नाही, हे दोन गोष्टी माझ्या बाबतीत पक्क्या आहेत. पण मी मैत्री मात्र जीवाला जीव देणारी करतो आणि मी थंड करून सूड घेतो. मुद्दा असा आहे की मी ऊसतोड कामगार हा माझा अभ्यासाचा विषय होता. शेवटी तो इतका व्यापक होत गेला की तो मराठवाडा, कारण मराठवाड्यात ऊसतोड कामगार सर्वात जास्त आहे, तो पश्चिम महाराष्ट्रात मायग्रेट होतो. मी सर खोपीत राहिलेलो आहे. एकतर मी शेतकरी आहे, माझा आजोबा पर्यंत सगळे शेती करायचे, माझे वडील वयाच्या 36 वर्षापर्यंत शेती करत आणि मी वयाच्या 10 वर्षापर्यंत शेतात आजी बरोबर वाढलेलो आहे, तिथल्या शाळेत गेलेलो आहे आणि ग्रामपंचायतीच्या शाळेत जिथे पोस्ट मास्तर आणि मुख्याध्यापक एकच असतो अशा शाळेत शिकलेलो आहे. ते परब नावाचे मुख्याध्यापक, केदारे नावाचे एक मुख्याध्यापक आणि गावडे नावाचे एक मुख्याध्यापक, हे 3 मुख्याध्यापक माझ्या आयुष्यात लाभले, ज्यांनी मला पुस्तकाची आवड लावली. ही गंमत आहे, जी ग्रामपंचायत पण धड नव्हती, आमच्या गावात लाईट नव्हते, दरवर्षी वीज येणार अशी अफवा उठत असे, पोल पडले तिथे जिल्ह्याच्या ठिकाणी असं संध्याकाळी आमच्या इथे पेट्रोमॅक्स आणि लाईट त्या मिणमिणत्या रॉकेलच्या दिव्यांमध्ये बोललं जात असे, मला अजून आठवतं झोपाळ्यावर. ते आमचं घर मथुरा निवास 7 पिढ्यांचं अजून तसंच आहे, पण आता त्याचा एक उद्ध्वस्त वाडा झालेला आहे. कारण माझे बरेच काका गेले, जे शेतीत राहिले ते गेले, माझे वडील मायग्रेट झाले त्याच्यानंतर ते शिकले, ते बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे डायरेक्टर HR झाले आणि मग रिटायर झाले. ते अजून माझ्याबरोबर, म्हणजे त्यांच्याबरोबर मी असतो असं म्हणायला पाहिजे. परंतु मी नांगराला फाळ लावणे, म्हणजे आता ट्रॅक्टर वापरतात, नांगराला फाळ लावणे, बैलाला नाळ ठोकणे, कापणी मळणी आणि तत्सम सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने करू शकतो. माझं अर्ध आयुष्य लहानपणी आवळ्याच्या झाडावरच गेलं, उरलेलं झऱ्यामध्ये शेतामध्ये. तर मी या ऊसतोड कामगारांचे प्रश्न जेव्हा पाहायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा ऊसतोड कामगारांचा प्रश्न नाहीये केवळ, हा व्यवस्थेचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न हा शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये, कामगारांचा प्रश्न हा कामगारांचा प्रश्न नाहीये आणि मराठी लेखकांचा प्रश्न हा सुद्धा मराठी लेखकांचा प्रश्न नाही, हा व्यवस्थेचा प्रश्न आहे. व्यवस्थेलाच इच्छा नाही की यांना पैसे मिळावे, लक्षात घ्या की व्यवस्थेलाच इच्छा नाहीये. लक्षात घ्या की आपल्याला ज्ञान 3 भाषांमध्ये वाटावं लागतं. माझी इंग्रजी पुस्तकं येतात ती काही आनंदाने येत नाहीत, मला मराठीत लिहायला आवडतं, पण इंग्रजीत लिहिल्याशिवाय डॉक्टर आपल्याकडे इंग्रजीत शिकल्याशिवाय, म्हणजे त्याची ॲप्टिट्यूड लँग्वेज लिंग्विस्टिक नसते, त्याची ॲप्टिट्यूड बायोलॉजीची असते, पण तो लिंग्विस्टिक ॲक्वायर करतो आणि मग डॉक्टरी शिकतो. वकिलाचंही तेच, तुम्हाला नोटीस आली की घाम फुटतो, कारण त्याच्यात काय इंग्रजीत लिहिलं हेच कळत नाही की नेमकी आपल्या बाजूची नोटीस आहे का विरुद्ध आहे,
क्वेरी आली तर इन्कम टॅक्सची आपल्याला कळत नाही की हे आपल्या बाजूने कौतुक करतायत का खाली आपला आपली निंदा करतायत का आपल्या नंतर शिक्षा होणार आहे. अशा प्रकारच्या अगम्य भाषेमध्ये लिहून लोकांना लोकभाषेपासून वंचित करणारी व्यवस्था ब्रिटिशकालीन कायदे आयपीसी आणि सीआरपीसी आपल्याकडे अस्तित्वात आहेत. कायद्याला कोणताही आयपीसी 1871 1841 1877 आणि त्याच्यावर पोलीस अटक करतात. पोलिसांची चुकी नाही आहे, मुद्दा असा आहे की साम्राज्यवाद्यांनी गुलामांसाठी, आज केसरीवाड्यात मी बोलतोय, साम्राज्यवाद्यांनी गुलामांसाठी केलेले कायदे आज आपण फॉलो करतोय. ज्या काळात साम्राज्यवादी इंग्लंडमधले कायदे वेगळे होते आणि आता तर पूर्णतः बदलले. आता इंग्लंडमध्ये अटक करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. नागरिकाला एवढा सन्मान आहे, आपल्याला आजही साम्राज्यवादी सत्तेखाली जगल्यासारखं वाटतं. याचं कारण घटना अत्यंत उदात्त आहे, पण सीआरपीसी आणि आयपीसीने संपूर्णपणे आपला नाश केलेला आहे. तर शेतकरी हा घटक व्यवस्थेमुळे आपल्याकडे नासला गेलेला घटक आहे. शेतकरी स्वतंत्रच नाही आहे. याचं कारण सांगतो. शेतकरी सावकाराचं कर्ज घेतो, कर्ज घेतो त्याचं व्याज वाढतं, व्याज वाढतं ते इतकं वाढतं की ते व्याज फेडूनच संपत नाही. व्याज सावकाराचं किती माफ करणार, सरकार माफ करतं व्याज. तात्पुरते म्हणजे एक सिमटमवर उपाय म्हणजे तुम्हाला झालाय डेंग्यू आणि मी देतोय आय ब्रुफे, म्हणजे दोन्हीकडनं तुमचं मरण नक्की आहे. बरोबर. मूलभूत प्रॉब्लेम काय आहे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माझ्यासारखा किंवा खुजीर साहेबांसारखा माणूस गेला, जोशींसारखा माणूस गेला, तरी सुद्धा भीती भरते की किती वेळ लागणार. दोन तीन डुगुडुगू हलणारे पेन्शन घ्यायला आलेली माणसं असतात, ती वाट बघत असतात, आपण त्यांच्या अगोदर जाणं आपल्याला प्रशस्त वाटत नाही. अशा प्रकारच्या बँका, अशा प्रकारचे नियम, अशा प्रकारच्या भाषा, अशा प्रकारचे भयभयानक फॉर्म्स जे भरायला लागतात, त्यापेक्षा सावकार जवळचं वाटणं स्वाभाविक आहे. कुठच्याही ले पर्सनला, एका माणसाला एकच कौशल्य, मल्टीटास्किंग सगळ्यांना शक्य नाही, एकच कौशल्य हस्तगत करणं शक्य आहे. शेतकऱ्याला शेती करू द्या, बाकी काळजी तुम्ही घ्यायची की नाही. कामगाराला काम करू द्या, बाकी काळजी तुम्ही घ्यायची की नाही. सगळे कायदे आणि सगळ्या व्यवस्था या शेतकरी कामगाराच्या विरोधात आहेत. आणि माझा एका दुसऱ्या दिवाळी अंकात मार्क्स आणि श्रद्धा, देव आणि विश्वास नावाचा लेख आहे, त्याच्यामध्ये मी खूप विस्ताराने लिहिलं आहे. थिअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू नावाची एक गोष्ट मार्क्सने शोधून काढली, म्हणजे सगळं वजा जाता भांडवल, तुम्ही मेहनत घालता त्याच्यामध्ये आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, लेखक किंवा विचारवंताच्या बाबतीत किंवा इवन शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा तो प्रयोग करतो, तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, त्याचे पैसे कुठे मोजता तुम्ही? त्याच्यात ते पैसे मोजत नाही. पण रहेजाच्या मॉलमध्ये जेव्हा जाऊन तुम्ही घालता, तो टोमॅटो विकत घेता, तेव्हा त्याला रहेजाला फोन करून विचारत नाही, क्यों भाई क्यों इतना क्यों लगाया टोमॅटो को, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही आतच जाल. कोणतीही व्यवस्था शेतकऱ्याला मदत करत नाही. मी खोपीमध्ये राहिलेलो आहे शुगर केन कटर म्हणजे ऊसतोड कामगाराबरोबर, कोयता म्हणतात एका माणसाला, कोयता म्हणतात. मी गाडीबरोबर सकाळी 4 वाजता उठून गेलेलो आहे. मराठवाड्याबद्दल तुम्हाला काय माहिती, काय गरिबी आहे ती वगैरे असं मला फेसबुकवर आलेलं. सर, नांदेड, उस्मानाबाद, जालना, परभणी, मला तुम्हाला गाव गाव, मी पाटोद्यामधील तालुक्यात पाटोबदा रायमोहामध्ये एक महात्मा फुले संशोधन आणि विकास संस्था आहे, तिथे लाला जाधव म्हणून होते, ती त्याच्यामध्ये मागे स्मशान होतं आणि त्याच्या आगीमध्ये मी पेपर वाचायचो, कारण तिथे लाईट नव्हते. त्याचा ती गावाबाहेरची संस्था होती. एक लेनिन, एक मार्क्स आणि एक फुलेंचा फोटो होता आणि मी होतो. असे मी 3 महिने काढून एक एक पान वाचून काढलेले आहे कामगारांच्या शेतकऱ्यावर. ती संस्था अजूनही अस्तित्वात असेल. पण मी मराठवाडा युनिव्हर्सिटी, म्हणजे तेव्हा दोन युनिव्हर्सिटीचं नाव बदललं नव्हतं, एक एक पान वाचलं सर, मूलभूत संशोधन झालेलं नव्हतं. मूलभूत संशोधन पहिले शरद जोशींनी केलं आणि त्यांनी हेही त्याच्याबरोबर शोधून काढलं की नुसता शेतकरी श्रीमंत होऊन उपयोग नाही, तर त्याची दारू पिण्याची प्रवृत्ती पाहता त्याच्या बायकोची लक्ष्मी मुक्ती केली पाहिजे. म्हणून त्यांनी लक्ष्मी मुक्ती आंदोलन केलं. कारण शेतकऱ्याकडे पैसा आला की तो चौफुल्यावर जाईल आणि दारू पिईल आणि बायकांच्या हातात काय राहणार. म्हणजे पहिल्यांदा समान संपत्तीचं वाटप ही प्रथा चांदवडचं संमेलन शिदोरी ना, त्यांनी लक्ष्मी मुक्ती आंदोलन केलं, शरद जोशींनी केलं. दुर्दैवाने ती देश पुढे गेली नाही.
आडतेदार हा सगळ्यात मोठा मधला अडथळा. सावकाराला तुम्ही दोष देऊ शकत नाही. काय आहे की उथळ खासदार आहे काही आणि आमदार आणि काही लोकप्रतिनिधी, ते लगेच आडतेदार आणि पॉन्झी स्कीम आणि याच्या विरुद्ध आरडाओरडा करतात आणि नंतर तो आरडाओरडा अचानक बंद पण होतो. ते का ते आपल्याला माहित नाही, आपण त्याच्यावर बोलायचं नाही, आज नाही बोलायचं. तर या लोकांकडे लोक का जातात याचा सरकारने अभ्यास करणं हे कर्तव्य नाही? लोक जातात कारण ते सोपं आहे. आणि मला माझं जर काम उत्तम, मला लिहिन मला उत्तम लिहायला आहे बरोबर, मला जर बाकी 10 ढमाल्याकडून पैसे मिळवायचे आहे तर मी लिहिण्यावर कसं लक्ष देणार? एकतर मी शेत पिकवू शकेन किंवा मी चांगल्या प्रकारचे पैसे कमवू शकेन. म्हणजे तुम्ही एक साहित्यिक वाया घालवता, एक लेखक वाया घालवता आणि नाही ते कामाला त्याला जुंपता. ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था संपूर्णतः व्यवस्था सरकारच्या हाताबाहेर गेलेली आहे, पक्ष कुठचाही असो. सर मी सांगतो की प्रत्येक पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली ना, ती त्यांच्याही हातात नाही. ती गरजच होते. सगळे सरंजामदार सर 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 करून आपली जीप एवढी बाहेर काढतात की त्यामुळे ही व्यवस्था कायम टिकून राहते आणि ही व्यवस्था वाढत जाते आणि यामध्ये शेतकरी मरतो. मुंबईमध्ये कामगार ज्याने पहिल्यांदा लोकमान्य टिळकांचं निधन झालं ना, लोकमान्य टिळकांचं निधन झालं तेव्हा मुंबई बंद झाली, ती पहिली मुंबई बंद, सर्व कारखाने बंद झाले आणि 82 साली त्याचा अखेर झाली. त्या कामगाराने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झाली नसती जर तो कामगार रस्त्यावर उतरला नसता. काहीही झालं की महाराष्ट्रासाठी उतरायचा तो कामगार. आता शेतकरी देशोधडीला लागतोय. मला एकच गोष्ट सांगायची आहे की ज्यांना तळमळ आहे, जे अभ्यास करू शकतात, जे शहाणपण दाखवू शकतात, अशा लोकांना एकत्र करून सरकारने यावर उपाय नेमका काय हे शोधून काढायला समिती निर्माण केली पाहिजे. उत्तरं शोधण्याचे प्रयत्न बंद केले पाहिजेत, आधी प्रश्न शोधले पाहिजेत. मला प्रश्न माहिती आहेत त्यातले काही, त्याच्यावर विस्ताराने बोलणार नाही कारण आज चपराकचं महाविशेषांकाचं प्रकाशन आहे. परंतु त्याच्या पुढचं जाऊन मी सांगतो, या हॉलमध्ये बसलेली जेवढी माणसं आहेत, मी त्या दिवशी सांगलीला हे सांगितलं, तेवढी जर नेक दिल खरी आणि मनापासून काम करणारी आणि इतर कोणतंही काम नसल्यामुळे चळवळीत न येणारी माणसं जी लॉयल आहेत, अशी एवढीच माणसं मिळाली ना, हे चित्र आपण बदलवून दाखवू शकतो. मी 100% सांगतो, क्रांती करण्याकरता तुम्हाला करोडो लोक लागत नाही, लाखोंचे मोर्चे काढावे लागत नाही, ड्रोनने फोटो काढायला लागत नाहीत. 5 ते 10 लोक क्रांती करतात, बाकी लोक सगळे हँडलर असतात, हँडलर निर्माण होतात. प्रत्येक मनुष्य हा महत्वाचा आहे. वी ऑल आर इक्वल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन या देशाला हे आहे, त्यांनी आपल्याला एकच मंत्र दिला, वी द सॉव्हरन पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे सार्वभौम नागरिक. त्यामुळे सरकारमध्ये सुद्धा मुख्यमंत्री हा इक्वल अमंग ऑल आहे. तुम्ही शिवसेनेचे नेते आहात त्यामुळे हे लक्षात ठेवा, कॅबिनेट मिनिस्टर जेव्हा बसतो तेव्हा ही इज इक्वल अमंग ऑल मुख्यमंत्री. मुख्यमंत्री त्यांच्याहून श्रेष्ठ नाही म्हणून कॅबिनेटचा डिसिजन व्हायला लागतो. मुख्यमंत्र्यांना काही विशेष अधिकार आहेत, प्रिव्हिलेज आहेत, काही गोष्टी त्यांना प्रिरोगेटिव्ह ऑफ चीफ मिनिस्टर ऑर प्राईम मिनिस्टर असं आहे, परंतु त्याच्या पलीकडे त्यांना अधिकार नाही. इक्वल अमंग ऑल, तसे आपण इक्वल अमंग ऑल आहोत, विशेष कोणी नाही. आणि परवा मी बघितलं साताऱ्याचे राजे गेले, ते काय ते खासदार महाराज या म्हणतो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. मी म्हटलं 26 जानेवारी 1950 सगळे राज्य संस्थान खालसा झाली, महाराज कुठे? मिस्टर माधवराव सिंधिया महाराज नाही म्हटलं तर उत्तरच नाही द्यायचे बर का त्यांना, मिस्टर म्हटलं तर उत्तर नाही द्यायचे. पण राजदीप सरदेसाईने विचारलं तर उत्तर द्यायचे कारण त्याचं सोनिया गांधीशी चांगलं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी ज्या तत्वज्ञानावर पहिले सरंजामदारी वतनदारी खालसा केली, मामा असो नाही तर जावळीचे चंद्रराव मोरे असो, कुणालाही कदर न करता त्यांनी संस्थान जहागिरी आणि वतन खालसा केली.
पगारी नोकर ठेवले सगळ्यात, ती आज परत गरज आलेली आहे. हे झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर कदाचित त्यांना 90 वर्षाचं आणि बाबासाहेबांना 90 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं औरंगजेबासारखं, तर महाराष्ट्राचा इतिहासच बदलला असता. पण दुर्दैवाने छत्रपतींना तेवढं आयुष्य लाभलं नाही. त्यांच्यानंतर मराठ्यांचं साम्राज्य अफगाणिस्तान पर्यंत गेलं, पण तत्वज्ञान नाही गेलं जे छत्रपतींचं होतं. आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न आपण सामोरे जात आहे. शेतीचं जेवढं सखोल ज्ञान आणि लिहून ठेवलेलं आहे छत्रपतींनी, तेवढं फार थोड्या लोकांनी लिहिलंय. आणि तुम्हाला सांगतो की या रुपयाच्या गमतीबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं पुस्तक लिहिलंय, ते आजही कंटेम्पररी आहे, काळाला समांतर आहे. ओ हिंटन कमिशन समोर जी साक्ष दिली, त्याला अहवाल दिला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यावरच तर आजची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी आहे. त्याच्या पलीकडे काय केलंय? म्हणजे मोठी माणसं, आपला भूतकाळ महान होता, माणसं उठून जायला लागली, तिसरी शिट्टी व्हायला लागली. त्याच्या आत मी आटपत घेतो. मला तुम्ही मला फक्त एवढंच सांगायचंय की शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या या प्रश्नावर, कारण कामगार कायम लागणार. इथे आयटी मध्ये काम करतो तो बौद्धिक कामगार आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये MBA होऊन काम करतो तो सुद्धा कामगारच आहे, तो वेगळ्या प्रकारचा कामगार आहे. कारण यंत्रयुग आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याबरोबर कामगाराचं स्वरूप बदललं. आता धोटे नाही आहेत, आता गिरण्या नाही आहेत, आता तुम्ही कम्प्युटरवरनं ऑपरेट करू शकता, तर त्याच्यावर बसतो तो कामगार. तर या प्रकारचा कामगार असो, शेतीमध्ये राबणारा शेतकरी असो, शेतमजूर असो, शुगर केन कटर असो, तुम्हाला सांगतो ऊसतोड कामगारांमध्ये अनेक स्त्रिया हिस्टेक्टोमी करून घेतात, गर्भाशय काढून घेतात. का माहिती? त्यांच्यावर वारंवार होणारे बलात्कार, म्हणजे ते बलात्कार शेवटी बलात्कार राहत पण नाहीत, कारण त्यांना विरोध किंवा सहमती उरत पण नाही. त्याच्यामुळे वारंवार गरोदर राहिल्याने त्यांना ते ऊसतोड कामगारणीचं काम जे डेली वेजेस मिळतात ते मिळत नाही, या एका भीतीपायी त्या हिस्टेक्टोमीच करून घेतात. त्याचं कितीतरी मोठं प्रमाण आहे. ही परिस्थिती आहे, यावर सरकारचा काहीही अभ्यास नाही. अहवाल नाही सरकार, म्हणजे आजच 2 वर्ष आलेलं सरकार नाही, गेली कित्येक सरकार आली आणि गेली. ते IPLची पिचे भिजवत आहे, पण शेतकऱ्याला पाणी ते कधी मिळालेलं नाही. माझा प्रश्न एवढाच आहे, शेतकऱ्याला काय हवंय? पाणी हवंय. मी 150 जलतज्ञांशी चर्चा केली, पाणी हवंय. समन्यायी जलवाटप हा मुख्य मुद्दा आहे. शेतकऱ्याला जे पैसे नगद मध्ये लागतात ते बँकेने सुलभीकरण करून द्यावे एवढी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. सुलभीकरण म्हणजे ऑनलाईन नव्हे. खाली डिजिटल इंडिया नावाची एक थीम आली आहे, त्याच्यावर ऑनलाईन गेलं की एरर 404 नावाचं एक नाव येतं, त्याच्यानंतर काय करायचं हे अजून तज्ञांना सुद्धा कळलेलं नाही. त्यामुळे डिजिटलायझेशन मध्ये ऍडमिशनचा जो भीषण खेळखंडोबा झाला, तुम्हाला माहिती असेल, जो तो धावत होता की आपल्या ऍडमिशनचं असं काय झालं, मला 99% मार्क तरी मला इथे का टाकलं वगैरे, अशा रीतीने लोक रडत होते. त्यामुळे तुम्हाला जे कसं आहे की परदेशामध्ये ऑनलाईन तुम्ही मेल केला की तुम्हाला TVचं लायसन येतं. इथे गृह मंत्रालय आणि CBI चेक करतात, तुम्हाला न्यूज चॅनलचं लायसन हवं असेल तर. परदेशामध्ये एवढं सुलभीकरण होतं कारण ते यंत्राबरोबर वाढले हो. तुम्हाला टेबल असं घरी नाही आणून देत किंवा सुतार नाही बनवत, एक खोका देतात, त्याच्यात सूचना असतात, तुम्ही त्याप्रमाणे स्क्रू फिट नाही केले तर तो गेला कामात. ते स्क्रू फिट करून तुम्ही तुमचं टेबल निर्माण करायचं, तुम्ही तुमचं घर बांधायचं. हे सगळं यंत्राबरोबर, यंत्रयुगाबरोबर वाढलेल्या वेगळ्या जगाबरोबर आपण आपली तुलना करताना आपण सगळं ऑनलाईन एकाच दिवसात करू गेलो, सगळं ऑफलाईन होणार. माणसं आपल्याला कसं, पूर्वी कसं सिंडिकेट बँकेत गेलो, काय काका कशी आहेत, बरे आहे ना वगैरे असं बरं वाटायचं. आता अचानक डिजिटलायझेशन झाल्यामुळे जे काय ते ऑनलाईन पाठवतात, तुम्हाला ऑनलाईन स्टेटमेंट पाठवलेलं आहे, बरं तुम्हाला फोन केला तर कॉल सेंटरमधला माणूस बोलतो. शेतकरी या माणसांशी कसा डील करू शकणार मला सांगा, इज इट पॉसिबल? तुम्हाला सांगतो की सरंजामदार आहेत, त्यांनी राजकारणाचा बिझनेस करून पैसे कमवले, शेतीतनं नाही कमवले, ते दाखवले शेतीतनं आणि टॅक्स फ्री करून घेतले. या देशातला सर्वात जास्त काळा पैसा शेतीत आहे, याचं कारण शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे. ज्यांनी राजकारणात पैसे मिळवले, काळे पैसे मिळवले, ज्यांनी प्रशासनात अधिकारपद भोगून काळे पैसे मिळवले, त्यांनी शेतजमिनीत शेतीत पैसे दाखवून टॅक्स फ्री करून घेतले, त्यामुळे शेतीचं उत्पन्न प्रचंड फुगलेलं दिसतंय. ते जर बाहेर काढलं
तर परदेशातनं काळा पैसा काढण्याची गरज नाही. प्रत्येक लेखकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये येतील, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. जोशी साहेब काय टेन्शन नाही. शेतकऱ्याचे प्रश्न हे शेतमजुरापासून, शेतीसाठी काम करणाऱ्या माणसापासून ते मोठ्या शेतकऱ्यापर्यंत जो पीक काढतो. आता पाणी तज्ज्ञांबरोबर तर चर्चा केली, तिथे एक मुद्दा राहिला. आपल्याकडे गेल्या 15 वर्षाचं ॲव्हरेज तुम्ही सरासरी जर पाहिली तर सर्वसाधारणपणे 99-100% पाऊस पडलेला आहे. आता पाऊस म्हणजे काय, बृहन्मुंबई महापालिकेचा नळ नव्हे की तुम्ही म्हणाल तिथे ऑन केल्यावर टॅप तिथेच तेवढाच पडेल आणि ऑफ केल्यावर पडणार नाही. तिथे सुद्धा नळ ऑन ठेवून लोक निघून जातात, तर पाऊस तर काय घेऊन बसला. पाऊस कधी जास्त कधी कमी, काही ठिकाणी जास्त कधी काही ठिकाणी कमी असा पडत राहतो. आता मुद्दा असा आहे की ओव्हरऑल महाराष्ट्र असं धरलं तर 99-100% पाऊस पडतोच की हो. तुमचं नियोजन महत्वाचं आहे. ज्या भागात पूर्ण ठोक दुष्काळ आहे इस्रायल सारख्या, जिथे शरद पवार साहेब अनेकदा स्वतः आणि अनेकांना पाठवून आले आणि इस्रायलची शेती या नावावर अनेक पुस्तकं निघाली वेगवेगळ्या प्रकारची, ज्याच्यातनं आपण काही शिकलो नाही. याचं कारण त्यातनं शिकणार काही नव्हतंच. जसं ऑनलाईन एरर 404, शेवटी पाणी पीचवर कसं आणायचं क्रिकेटच्या हे आपण शिकलो, त्यामुळे IPL यशस्वी होऊ लागले. तर मुद्दा असा आहे की पाणी जे आहे त्याचं नियोजन जे आहे ते कसं करावं हे सरकारने पहिले समजून घेतलं पाहिजे. समन्यायी जलवाटप, मी विदर्भामध्ये भरपूर राहिलेलो आहे, खरे टाऊन सहस्रबुद्धे वाटप, तिथेही मी संशोधन केलेलं आहे. मी रोज, मी गांधी आश्रमात राहिलो आहे, मी पवनार आश्रमात राहिलो आहे, मी गडचिरोली पुढे त्याच्या पुढच्या जंगल जे आहे तिथे राहिलेलो आहे, तिथे ज्या वेगवेगळी तत्व काम करतात त्यांचे इंटरव्ह्यूज केलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे मेंढालेखा मध्ये आमचं गाव आमचं सरकार नावाची एक चळवळ उभी राहिली होती, त्याच्याबरोबर मी राहिलेलो आहे. त्यामुळे विदर्भ माझा नीट पाठ आहे, नागपूर पाठ आहे. सेंटर पॉईंटची डाळ खाल्लेली आहे मी, सावजीचं मटण खाल्लेलं आहे, हळदीरामचं हल्लीच प्लॅस्टिक मिक्स केलेलं आहे असं आलं, ती चिवडा पण खाल्लेला आहे, माझ्या पोटात प्लॅस्टिक पण आहे त्याचं. तर मुद्दा असा आहे की मला जर, आणि पश्चिम महाराष्ट्रात तर मी ती मोप राहिलेलं आहे, म्हणजे माझ्या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पायाखाली. मुळात आमच्या घर जे होतं ते कोकणातच असल्यामुळे मी कोकण पाहिलेलं आहे. आता मला सांगा, यातला कुठचाही प्रश्न मी कशाही पद्धतीने मांडून पाहिला तरी तो जातीने होत नाही, तो जातीवर नाहीच आहे. सर मी कोणता व्यवसाय स्वीकारतो आणि त्यानंतर मी कोणत्या प्रश्नांना सामोरं जातो आणि मी काय भोगतो हे जातीवर अवलंबून नसतं, एक्सेप्ट ज्या जातींना गावकुसाबाहेर आपण ढकललं त्या. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या जाती जवळपास आता सारख्या लेवलला आलेल्या आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि त्यांच्यामध्ये श्रीमंत आणि गरीब राहिलेले आहे. आणि आर्थिक दुर्बलतेवर आरक्षण अजिबात देऊ नये, कारण मग 85% आरक्षण द्यायला लागेल, कारण भारतातली 85% जनता आर्थिक दुर्बल आहे आणि 18% जनतेला जेवण नाही असा आत्ताच सर्व्हे आलेला आहे. त्यामुळे डायबिटीसचं कॅपिटल आपण होणार हे खरं आहे. काही लोक खूप खाऊन आजारी होत आहेत, काही लोक खायला न मिळाल्यामुळे मरून जात आहेत. हे आपण एकाच वेळी अमृताप्रीतम म्हणल्या, 18व्या, 19व्या, 20व्या आणि 21व्या शतकामध्ये जगणारा ही युती असलेला देश आहे भारत हा. यात अनेक धर्म जाती पंथ भाषा सगळं एकत्र आहे. हे विलोभनीय आहे दुरून, पण फार कठीण आहे हाताळायला. जर तुम्ही कितीही तीव्र आणि टोकाची भाषा केली तर सर राजकारणात एकमेव असलेले मनुष्य आहेत, दबकीर साहेब तर बिझनेसमॅन आहेत, त्यांना तर इन अँड आउट माहिती आहे की कुठच्याही सरकारी अधिकाऱ्यासमोर बसलं की त्याच्या मनात काय विचारतो आणि आपल्या मनात काय विचारतो, भारतीय व्यवस्था कशी चालते आपल्याला माहिती आहे. हल्ली काळ्या पैशावर बंदी आल्यामुळे तोडे मागतात बायका, तोडे द्या तोडे असं सांगतात, बरोबर. या प्रकारचा भ्रष्टाचार आपल्याकडे आहे. आणि कुठचंही पाऊल एक चांगला व्यवसायिक जर शुद्ध मनाने व्यवसाय करायला गेला, शेतकऱ्याच्या प्रश्नावर 2 मिनिटं, मी 10 मिनिटं बोललो तर चालेल ना, अजून नक्की चालेल ना. भूक लागली तरी थोडं आवरा, कारण मलाही लागली, म्हणजे मला लागली नाही आहे पण मी आपलं सांगतोय. तर मी मुळातच कमी खातो, पण मुद्दा असा आहे की या संपूर्ण व्यवस्थेमध्ये
प्रत्येक माणूस या सगळ्या प्रवासातून जाताना अत्यंत भ्रष्ट प्रशासन, अत्यंत भ्रष्ट राजकीय व्यवस्था आणि अत्यंत भ्रष्ट अशा प्रकारच्या यंत्रणांबरोबर चारही पिलर्स जे आहेत आपल्या लोकशाहीचे, ते चारही पिलर्स विकले गेलेले आहेत हो। आणि माझं येल युनिव्हर्सिटीचं परवा खोपोलीला पण मी सांगितलं की येल युनिव्हर्सिटीतला एक मित्र म्हणला भारतीय माणसाचा जीन 24 नंबरचा करप्ट आहे। मी बाहेर नाही काढलं कारण आम्ही पण भारतीय आहे ना, लोकांना नको कळायला। तर 24 नंबरचा जीनच करप्ट आहे तर करणार काय आपण, आपल्यावरच आपलं नियंत्रण नाही म्हणलं। मग म्हटलं परदेशात गेल्यावर कसे नीट वागतात रे आपले लोक, तर तो म्हटला ते जेनेटिक नाही, ते क्युअर नाही आहे, ते कंट्रोल आहे, हे क्युरेबल नाही आहे असा डिसीज आहे सर। पहिली गोष्ट, शेतकरी मुंडासं बांधलेला, म्हणजे पहिल्यांदा महात्मा फुले मुंडासं बांधून गेले म्हणून आपण कौतुक करतो व्हाईसरॉयच्या दरबारात, बरोबर। त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांचं नाव पुनरुज्जीवित केलं, ते महात्मा फुले पहिल्यांदा। 200 वर्ष तोपर्यंत यातून मोठा व्यवसाय उभा राहू शकतो हे कोणालाही माहीत नव्हतं। नंतर महाराजांचे तत्वज्ञान बाजूला ठेवून व्यवसाय उभा राहिला असो, तर वैयक्तिक घेऊ नका प्लीज कोणी, आणि हे कोणालाही उद्देशून नाही, हे सर्वांना उद्देशून नाही, ह्यात मी पण येतो कारण माझाही सगळ्यांशी संबंध आहेच की रक्ताचा, असं काय करता। तर मुद्दा असा की महात्मा फुले मुंडासं बांधून गेले, आज मुंडासं बांधून एक माणूस पोलीस स्टेशनला जाईल किंवा सरकारी ऑफिसमध्ये जाऊन उभा राहील, काय इज्जत करता तो सरकारी अधिकारी त्याची? एक IAS ऑफिसर IPS ऑफिसरला तुम्ही फोन करता तेव्हा तुम्हाला माहिती आहे ना सामान्य माणसाला कसं अडवलेलं असतं त्याने ते, आणि यांच्या बेनामी आणि नामी जमिनी किती असतात हेही तुम्हाला माहिती असतं ना। पुण्यामध्ये शोधून काढा तुम्ही अधिकाऱ्यांच्या जमिनी। माझं म्हणणं भुजबळांना तुरुंगात टाकले, त्यांच्याकडे पाटबंधारे खात होतं आणि गृहमंत्रालय होतं तेव्हा रांगा लावून ज्यांनी बदल्या मागितल्या आणि त्याच्या रकमा दिल्या त्यांना कुठे अटकेत टाकल्या, ते अजून तिथेच आहेत आणि तेच निर्णय करतात आपल्या शेतकऱ्याच्या भविष्याचा पाटबंधारे खात्यात। पाटबंधारे खात्यात इतक्या जमिनी आहे, माझ्याकडे कागद आहे, म्हणजे मी एक डायरी लिहितो रोज, मला एक सवय आहे, मी सगळ्यात पुराव्याचे कागद चिकटवून ठेवतो प्रत्येक डायरीच्या पानावर, म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा, उगाच गरज नसेल म्हणजे माझ्या प्रियसांची पत्र नाही चिटकव, हा तर सगळं चिकटवून ठेवतो। याचं कारण असं की माझ्या मृत्यूनंतर तरी लोकांना कळावं की नेमकं काय होत होतं। त्या डायऱ्या एवढ्या झाल्यात की आता त्या ठेवायच्या कुठे असा प्रश्न आहे, शिवाय माझ्या लिखाणाचं एवढं झालेलं आहे। पण मुद्दा असा आहे की यांचे कागद आहेत ते इतके भयानक आहेत सर। सर मी तुम्हाला सांगतो की कागदावर एवढी धरणं बांधलेली आहेत, महाराष्ट्र हा सर्वात जास्त धरणं असलेला भाग असताना अजून धरणं बांधायला घेतली जिथे पाणीच नव्हतं सर, मराठवाड्यात जिथे पाणी येण्याची शक्यता पण नव्हती तिथे धरणं बांधली आहेत आणि त्याचे पैसे सँक्शन झाले। एवढंच नव्हे तर ते वाढवून पण दिले आणि तरी त्याची केस होऊन तुरुंगात लोक गेलेले नाही आहेत। टर्रेबाजी अजून चालू आहे त्यांची, आजपर्यंत आज नवीन एक केली गेली, त्याच्यावर मी कार्यक्रम केला तर तो चॅनलने घाबरून युट्यूबवरूनच काढून टाकला, त्याच्यानंतर मी त्या चॅनलवर काम केलं नाही, गेलो पण नाही। आणि मी आयुष्यामध्ये एवढ्या राजकारण्यांचे माझे एवढे घनिष्ठ संबंध होते तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एका घराण्याचं माहिती आहे, मला सगळ्या घराण्यांशी चांगले संबंध होते सर। मी आठाण्याचं कोणाचं खाल्लेलं नाही आहे, नाहीतर मी त्यांच्या विरुद्ध बोलू शकलो नसतो। मी जर खाल्लं असतं ना एवढंच नाही, क्विड प्रोक्यो सुद्धा नाही, मी फेवर सुद्धा घेतलेला नाही कोणाकडनं, तसं घेतलं असतं तरी बोलू शकलो नसतो कारण लगेच त्यांनी काढलं असतं। एवढंच नाही तर 3 मुख्यमंत्री असे होते जे माझ्या घरी येत असत आणि मी त्यांच्याकडे जात असतो। आत्ता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील त्यांना विचारू शकता तुम्ही, अमित देशमुखला विचारू शकता, विलासराव आणि मी किती जवळ। सर मी सरकारी घर घेतलं नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारी घर बंद करायच्या अगोदर लोकांनी 8-8 घरं घेतली आहेत एकेका जर्नलिस्टने, मी एकही नाही। मी भाड्याच्या घरात राहायचो जिच्या टॉयलेटचा दरवाजा फुगायचा तेव्हा अमरीशपुरी सदाशिवम रापूरकर किंवा राज ठाकरे कोणी आले तरी दरवाजा उभा राहूनच सुसू करायला लागायचे दरवाज्यावर असं लाथेने बंद करून। इंटिग्रिटी मॉरॅलिटी आणि मॅनर्स हे पैशाने विकत घेता येत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की माझा एक मित्र एक प्रॉपर्टी घ्यायला गेला परदेशात, तो मला येऊन विचारत होता तुझा सल्ला काय, तर म्हणतो 99 वर्ष लीजने देतात रे विकत देत नाही,
अरे म्हटलं तुझी बॉडी तरी 99 वर्ष लीजने तुला कुठे दिली आहे, आणि तुझ्या पुढच्या पिढ्या काय अपंग निघणार आहेत काय, त्यांची कशाला चिंता करतो, घेऊन टाक. म्हटलं आता तू 40च्या पुढे गेलाय, त्यांनी 35 वर्षाने लीजने दिली तरी घे म्हटलं, त्यानंतर करण्यासारखं तुझ्याकडे काहीच उरत नाही. त्यामुळे मुळामध्येच आपण रेंटल आहोत इथे या पृथ्वीवर. तर पैसे, पावर येते जाते, त्याचं दुःख नको. शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या मुळाला हात घालण्याची जी शेतकरी संघटनेच्या शरद जोशींची रेषा होती ती पुढे न्यायला हवी. ती रेषा फार महत्वाची आहे. त्यांच्या व्यतिरिक्त एवढं मूलभूत संशोधन या मुद्द्यावर कोणीही केलेलं नाही. त्यांना पद्मश्री मरणोत्तर देऊ केलं तर त्यांच्या मुलींनी नाकारलं. त्यांच्या मुलींची माझा पत्रव्यवहार झाला आहे आत्ताच, त्यांना मी अर्पण केलं माझं ते आणि मी पुस्तक. तर ते चूक आहे, त्यामुळे मला झोप येत नाही. निनाद चौधरींचं नाव निनाद चौधरी केलं, त्यामुळे लोक म्हणणार राजू पुरळेकर नाव काय माहीत नसताना गुगलवरनं टाकून टाकून दिलं म्हणून. तर असो, तर ते त्या पुस्तक मी त्यांना अर्पण केलं आहे. तर त्यांच्या मुलींची माझे तर मुद्दा असा की त्यांना भारतरत्न मिळावं एवढं मोठं काम केलं होतं त्यांनी, आणि मूलभूत काम मराठी माणसांनी. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या माणसांना भारतरत्न मिळाले त्यांची नावं म्हणतो, पावा काणे, महर्षी कर्वे, विनोबा भावे, जे आर डी टाटा, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी. बरोबर, म्हणजे विदर्भ वेगळा झाला तर काय होईल, भारतरत्न उरत नाही त्यांच्याकडे. आत्ता आपण वाटून घेतोय. माझं एवढंच म्हणणं आहे म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण क्रांतीच्या उंबरठ्यावर आलेलो आहोत. मला असं वाटत नाही की बंड करण्यापासून सरकार रोखू शकेल. सर, आता लोक कोर्टाचे कायदे धाब्यावर मांडतात, आत्ता छोट्या कारणासाठी मारतील, उद्या मोठ्या कारणासाठी. वी द सवरेन पीपल म्हणजे आम्ही सार्वभौम नागरिक आहोत, तर संसदा या सार्वभौम आमच्यामुळे झाल्या. पार्लमेंट इज अ सवरेन, कोर्ट इज नॉट. कोर्टाने कायदे हातात घेतले. रेगळे बॅरिस्टर नागपाय, मधुलिमिये वगैरे सारखे, म्हणजे जॉर्ज फर्नांडिस सारखी माणसं याच्याविरुद्ध भांडली आहेत. त्या ती भाषणं लायब्ररीत आहेत, PIBचं कारण असल्यामुळे मला ती भाषणांना ऍक्सेस होता, मी वाचली आहेत, ती अद्भुत भाषणं आहेत. पण आता सगळे खासदार कॅन्टीनमध्ये जास्त असतात, लायब्ररीमध्ये शुकशुकाट असतो, अक्षरशः शुकशुकाट. तर मुद्दा असा, आणि राज्यसभेत कशी माणसं जातात ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू, तुम्हाला जायचंय पक्षातर्फे नाही दुसऱ्या पक्षातर्फे. तर मुद्दा असा आहे की या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या प्रश्नावर क्रांती होणं हे अपरिहार्य आहे. कामगार ज्या पद्धतीने मेला त्याचं कारण त्याला आयसोलेट केला गेला. त्या काळामध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघ, इंदिरा गांधी, दत्ता सामंतांचा हेकेकोरपणा, शरद पवारांची धूर्त तटस्थता आणि बाळा ठाकरे यांचा अलिप्तपणा, बाळासाहेब ठाकरेंचा, या सगळ्याच्या मध्ये तो कामगार मरून गेला. त्याच्यासाठी एकही आवाज उठला नाही. मी सांगतो तुम्हाला, सांगतो की फक्त बाई डांगे काय म्हणाले, कॉम्रेड डांगे, की संप सुरू करण्या अगोदर तो समाप्त करण्याची तारीख ठरवायला लागते. हे आंदोलनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे 37वा मोर्चा काढण्या अगोदर ठरवा काय ते. तर मुद्दा असा आहे की आंदोलन मरू नये यासाठी कामगारांना काही करता आलं नाही. मुंबईचा कामगार मेला तेव्हा महाराष्ट्रातला कामगार मेला. लक्षात घ्या, मुंबई व्हायब्रेटिंग आहे, पल्सेटिव्ह आहे. मुंबई शेती होत नाही म्हणून मुंबईच्या लोकांना बरेच लोक शिव्या घालतात. मला फेसबुकवर शिव्या, मी मुंबईत असतो, मी दिल्लीत असतो करतो, पण मुंबईत आहे असं समजा, कारण माझं घर आहे, त्यांनी तर पत्ताच छापलाय, त्यामुळे आता येणंही सोपं आहे लोकांना, दगडा दगडा दगड वगैरे घेऊन, म्हणजे दगडांच्या देशात. तर पण सर, सामन्याच्या कार्यालयावर व्यंगचित्र आणि दगड मारला हे सहन करता कामाने होत तुम्ही, हे मी तुम्हाला आज सांगतो. कारण एका व्यंगचित्रकाराने उभं केलेला सामना आहे, जागतिक कीर्तीच्या, जगातल्या 100 व्यंगचित्रकारांमध्ये त्यांचं नाव होत. असो, तुम्ही मला माफ करा, तुम्ही कोण ठरवणार? तर तुम्ही माझे मित्र आहे म्हणून दळतो, दुसरे काय. तर मुद्दा असा आहे की मतभेद आहेत,
परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत माझे बिलकुल कोणाबरोबरही मतभेद नाही. शेतकऱ्यांसाठी कोणीही उभं राहिलं नाही तर अपरिहार्यपणे मी लेखक आहे, आय एम अपॉलिटिकल, अमॉरल, असेक्सिस्ट आणि इम्पर्सनल पा, पण मी नॉन गव्हर्नमेंट सरकारी नसलेली न अराजकीय अशी संघटना उभी करणार हे मी ठरवलेलं आहे. कारण शेतकरीही मेला ना तर 2% भांडवलशहांच्या हातात हा देश जाणार. कारण 2% भांडवलशहांच्या हातात हे जग गेलेलं आहे ऑलरेडी. 98% लोक नकळत कामगारही आहेत आणि बाजारपेठही आहेत. तुम्ही जे काम करता ना त्या कामातनं जे तुम्हाला पैसे मिळतात ना त्यातनं तुम्ही त्यांचाच माल विकत घेता ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता. त्यामुळे तुम्हाला तेवढे पैसे कधीच मिळू शकत नाही जेवढे तुमची लायकी आहे. बरं, तुमच्या लायकीची योग्यता ही तेच 2% लोक ठरवतात आणि म्हणून ते इथे स्वस्त करतात कारण परदेशातनं इथे कॉन्ट्रॅक्ट मिळावं आणि त्यांना पैसे वाढते मिळावे. बरं, तुम्ही पैसे परत बँकेत ठेवता, त्या बँकेतनं तेच लोन घेता 1000 कोटींची आणि त्या लोनवर ते श्रीमंत होतात. त्यांची जॅग्वार ही तुमची जॅग्वार आहे. खरं तर ती प्रत्येक शेतकरी हो खरं तर शेतकरी जास्त जागरूक आहे. तो सावकाराकडे पैसे ठेवतो, तो बँकेत ठेवत नाही. निदान 5000 कोटी मल्ल्या घेऊन गेला त्या शेतकऱ्यांचे पैसे नाही आहेत. शेतकरी मूलतः हुशार आहे पण दुर्दैवा वाढ आलंय हो, व्यवस्था त्याला पाठिंबा देत नाही. कुणबी शेतकऱ्यांच्या विरुद्ध नाही आहे मी, कुणबी सरंजामदारांच्या विरुद्ध आहे. मी एकच गोष्ट मानतो की मला जर आत्ता हृदयविकाराचा धक्का येत असेल आणि तुम्ही डॉक्टर असाल तर मी तुमची जात नाही विचारणार, ताबडतोब काय ते करा सांगणार. माझा रक्तगट आणि तुमचा रक्तगट जुळत असेल आणि मला रक्त लागलं तर मी तुम्हाला जात विचारेन, नाही विचारणार. मग बाकी वेळेला विचारणं फिजूल आहे. जेव्हा आकांताने हाक मारतो तेव्हा आई असं जर म्हणत असतो आपण आणि आकांताने हाक मारतो तेव्हा आपण जो आपल्या जवळचा आहे आणि त्यातला ज्ञानी आहे किंवा त्यातला आपल्याशी जुळणार आहे तो जर असेल तर जातीला काही महत्वच नाही. धर्माला पण माझ्या दृष्टीने काही महत्व नाही, फक्त मुस्लिम धर्माबाबत माझ्या काही अटी आहेत माझ्या बाजूने. ते म्हणजे आयएसआयच्या उदयानंतर, त्यालाही कारण काय त्या क्रांतीच्या लेखात मी लिहिलंय, ते आयएसआयचा उदय असाच झालेला नाही पण मुस्लिम धर्मामध्येच काही असहिष्णुतेची तत्व आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण धर्माबद्दल मला अनादर नाही, आदर आहे. कारण शिवरायांना पण धर्माबद्दल आदर होता, सिद्धी हिलाल त्यांच्या बरोबर होता. एवढंच नव्हे तर त्या दिवशी मी बोललेलो आहे, इब्राहिम गार्दी हा पानिपतावर मराठ्यांच्या बाजूने लढला. पहिले बाजीराव मराठे होते, शिंदे मराठे होते, होळकर मराठे होते आणि आपण सगळे मराठे आहोत. तर इब्राहिम गार्दीला अहमद शाह अब्दाली म्हणाला की तू तोफखान्याचं जर सांभाळतोयस मराठ्यांच्या या गर्दीमध्ये तू माझ्या धर्मजनाचा आहेस, धर्मबंधू आहेस, तुला मी माझ्या तोफखान्याचा प्रमुख बनवतो, अफगाणिस्तानच्या तोफखान्याचा प्रमुख बनवतो, तू माझ्याबरोबर ये. इब्राहिम गार्दी मराठ्यांबरोबर मेला, तो मराठा नाही, तो मराठ्यांसाठी मेला. थंडीमध्ये कुडकुडत शाहीर अमर शेख दिल्लीत जाऊन जाग मराठा जाग जमाना बदलेगा असं डफावर थाप मारून गातात तेव्हा ते मराठा नसतात. काही गद्दार मराठे पण आहेत, दाऊद इब्राहिम कासकर गद्दार मराठा, पण मराठा असणं नाकारू नाही शकत. या महाराष्ट्राच्या मातीत मराठी बोलणारा प्रत्येक माणूस मराठा आहे आणि गुगलवरही तीच त्याची व्याख्या. सर, माझ्या हृदयावर मराठा लिहिलेला आहे, मला स्टिकर लावण्याची गरज आहे. मी प्लॅस्टिकचा माणूस नाहीये, मी ऑर्गॅनिक आहे, मी नैसर्गिक आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मी थोडंसं सांगितलं, त्याच्या अगोदर मी शेतकऱ्यांचं संबोधतो आणि ते व्यक्तिगत आयुष्याची तळटीप लावून माझं संबोधतो पुराण. कारण याचं कारण असं की मी पुण्यात यायचं भान मला सोडता कामा नये. कोणत्या क्षणी लोक उठून चालते होतील, पुण्यातले लोक कोणाची भिडभाड ठेवत नाही. जेव्हा लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिलं ना, म्हणजे काय काळ होता, काळ किती वेगात बदलतं बघा, तेव्हा मुलं मुलींवर छाप मारण्याकरता काय करतात, हल्ली काय करतात, काहीतरी सैराटचं गाणं म्हणतात, झिंगाटवर नाचतात वगैरे वगैरे काहीतरी असं होतं ना. तेव्हा गीतारहस्याचा ग्रंथ असा काकोटीला मारून निघत असत. 2-3 शंका आहेत बळवंतरावांना विचारून येतो, असं रस्त्यामध्ये मुलींना ऐकू येईल असं बोलत असत आणि त्यावरून त्या मुली भाळतील असं वाटत असे. म्हणजे दर्जा पण काय होता, कुठून आपण कुठे आलो, काय
महाराष्ट्राचं काय पतन आहे. दोन तीन शंका नसतीलही त्यांना आणि बळवंतराव तर भेटणं अशक्यच होत. पण आपण छाप पाडण्याकरता काय करतो यावरही आपली लायकी ठरते की हो. तर ही लायकी आता अधोगतीला आणि अधमपणाकडे गेलेली आहे. लोक जे फेसबुक नावाचं एक अत्यंत सुंदर माध्यम आपल्याला लाभलंय, ट्विटर लाभलंय, सोशल मीडियात लाभलाय, त्याचा इतका दुरुपयोग होतो कारण ज्ञान नाही. माझं म्हणणं इंग्रजी वाचा, मराठी तर वाचाच पण इंग्रजी वाचायचं कारण आपल्याला पर्याय नाही म्हणून. नाहीतर काय जपानीज लोकांना खूप नोबेल मिळायला, त्यांना जपानीज शिवाय कोणती भाषा येत नाही. पण आपल्याकडे ज्ञान मराठीत, मला खूप गोष्टी करायच्या तो मला इंग्रजीतलं ज्ञान मराठीत आणण्याकरता एक संस्था उभी करायची, तेही एक राहिलेलं आहे. या शेतकऱ्यांचं एक करायचं आहे तेही एक आहे. कारण माझ्या डोक्यात तेव्हापासून आहे सर, मी तेव्हापासून फिरतोय, मी घरी नसतोच, मी दिल्लीत, मी शेतकऱ्यांबरोबरच असतो. उत्तर प्रदेशात ऊसतोड ऊस शेतकऱ्यांबरोबर असतो, त्यांचे प्रश्न मला माहिती आहेत. मला बिहारमधला प्रश्न माहिती आहे सर. बिहारचे अजून तीन तुकडे केले तर बिहार नीट होईल. जेव्हा झारखंड वेगळं आलं, झारखंड सुखी आहे सर. सर प्रत्येक राज्याचे प्रश्न शेतकऱ्याचे वेगळे नाही आहे, व्यवस्थेचे प्रश्न आहेत आणि ब्रिटिश एम्पिरियलिझमचे प्रश्न आहेत आणि ते तोडल्याशिवाय तुम्ही तुटत नाही. तुम्ही आयपीसी आणि सीआरपीसी बदला, तुम्ही प्रशासन व्यवस्थेतली प्रत्येक गोष्ट बदला. तो पब्लिक सर्वंट आहे, सरकार साहेब असं करून तुम्ही कलेक्टरच्या पाया काय पडता यार. तुम्ही राजा, वी द सॉव्हरन पीपल ऑफ इंडिया, यू द सॉव्हरन पीपल ऑफ इंडिया नावाची संस्था मी सुरू करत आहे. मी आज इथे जाहीर करतो त्याचं डोमेन पण माझ्याकडे, यू द सॉव्हरन पीपल ऑफ इंडिया. त्यात यू द सॉव्हरन पीपल एवढंच ठेवलं कारण मी ते एशिया पर्यंत नेणार आहे. कारण चायनामध्ये पण तसेच प्रश्न आहे. मी एशियन इंटिग्रेशन सोसायटीचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि मी पहिली एशियन पीस फॉरम दिल्लीत भरवली होती. त्यामुळे आशिया पण मला महाराष्ट्र भारता एवढाच तळहाताच्या रेष एवढा माहिती आहे. लक्षात ठेवा, माझ्या बद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे अदरवाईज ही गोष्ट वापरावी अशी नाही, पण मी आता फेसबुकवर लिहिली म्हणून सांगणार. पण त्याच्या अगोदर काही गोष्टी मी शेतकऱ्यांबद्दल शेवटी सांगतो, क्रांती का होईल ते सांगतो. सर शेतकऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे कारण शेतीशिवाय तुम्ही काय खाणार. तुम्हाला खाणं काय प्लॅस्टिकचं चायनामॅट तर मिळू शकत नाही. रोज तुम्ही मिठाई खाऊन जाड व्हाल, डायबिटीस. शेतीत पिकलं पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी आला पाहिजे, शेतकरी पाहिजे. शेतकरी आणि सुरक्षा दल यांचं प्रमाण प्रचंड व्यस्त आहे, फक्त तो एकवटत नाही आणि व्यवस्था जातीमध्ये त्याला वेगळं आणि धर्मामध्ये वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. हा सूक्ष्म डाव तुम्ही लक्षात घ्या. समन्यायी पाणी वाटप, विदर्भाला पाणी पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्राला पाणी पाहिजे, ऊसाला पाणी पाहिजे आणि कोरडवाहू जमीन पाणी नको, प्यायला पाणी नको, मुंबईला नळ सोडल्यावर पाणी मिळतं याचं तुम्हाला वाईट वाटतं. पण मुंबईमुळे महाराष्ट्र भारताला 40% टॅक्स देतो हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आपले पूर्वज वेडे नव्हते हो मुंबई महाराष्ट्रात आणायला. महाराष्ट्र स्वतंत्र राष्ट्र झालं ना तरी त्याला पूर्ण समुद्र किनारा आहे आणि 40% टॅक्स देतो. आपण अत्यंत सुखी राष्ट्र होऊ शकतो, वेगळं होण्याचा विचार करू नका. विदर्भामध्ये प्रचंड संसाधनं आहेत, प्रचंड खनिजे आहेत. विदर्भ हा सर्वात श्रीमंत प्रदेश आहे पण त्याच्यावर जंगलं आहेत ना. ती जंगलं तोडून तुम्ही काढणार का खालचं? त्याला कोण परवानगी देणार? युनायटेड नेशन मध्ये हलकल्लोळ, एवढी जंगलं सुंदर जंगलं आहेत. त्यामुळे विदर्भ न्यायाची अपेक्षा करावी आणि आपले हक्क खेचून घ्यावे ही खरी माझी विदर्भाकडनं अपेक्षा आहे. आपलं वेगळं पाहिजे. सी कसं आहे, जो दुर्बल भाऊ असतो ना तो विभागणी मागतो, जो सबल भाऊ असतो ना तो देऊन टाकतो, म्हणतो जा. मुकेश अंबानीने कधीच मागितली नाही वेगळी रिलायन्स. आणि गरिबीचं विभाजन करायला कोणी येत नाही, नेहमी श्रीमंतीचं विभाजन होतं. त्यामुळे भांडताना लक्षात ठेवा आपापसात. शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे आत्महत्या करताना आणि भांडताना, की विभाजनाची जी भांडणं चालू आहेत ती सरंजामदारांची आहेत. गरिबीचं वाटप नको असतं. माझ्यावर 50 लाख रुपये लोन आहे, वाटप करताय? नाही ना, इथे गरिबीचं नाही. माझ्याकडे 11 अब्ज रुपये आहेत, तुझ्याकडे 11 अब्ज स्विस बँकेत आहेत, त्याच्यावरनं तुझा भाऊ खासदार आहे, माझा भाऊ दुसऱ्या पक्षातनं आमदार, तर आमचे दाजी तिसऱ्या पक्षातनं खासदार झाले, ते मंत्री होत आहेत.
याच्यावरनं जी भांडणं आहेत त्यातल्या आठव्या नंबरचं तुम्ही हँडलर आहात आणि तुम्हाला फक्त एक टॅग दिला जो की शेतीचा प्रश्न, अमक्या तमक्या बलात्कारीचा प्रश्न. ओ जगामध्ये सर्वात शोषित घटक स्त्री आहे, जात थोडीच आहे जगाची. अरे आयएसआयने लाखोच्या संख्येने बलात्कार केले, त्याला मी अर्पण केलं इन द क्वेस्ट ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी पुस्तक. एसडी आणि सिरियन ख्रिश्चन स्त्रिया ज्या बलात्कारिता झाल्या आणि त्यांना सुळावर चढवलं, त्यांना मी अर्पण केलंय. सर्वात शोषित स्त्री आहे. बलात्कार पुरुष स्त्रीला अमक्या जातीची म्हणून नाही करत, वय बघत नाही. दोन महिन्याच्या मुलीपासून 70 वर्षाच्या बाईपर्यंत बलात्कार करतो माणूस. अशा नराधामाला फाशी दिलं पाहिजे याबद्दल दुमत नाही, पण ती कोर्टात येते ना फाशी, मोर्चा थोडीच फाशी देतो. मुख्यमंत्री गळ घेऊन बसले आहेत काय की आता आला की देतो फाशी, असं नाही होत. बरं आमदार आहेत तुमचे सगळे, पाठवा त्यांना, दबाव आण करा. मुद्दे कॉम्प्लेक्स आहे. तुमच्या गरिबीची विभागणी करण्याकरता कोणताही मोर्चा आंदोलन उभं राहिलेलं नाही गेल्यात 15. मी जेव्हा म्हणजे जवळपास 20 वर्ष बघतोय आंदोलन उभी राहत नाही. ही आंदोलनं सरंजामदारांची आपापसातल्या भांडणांची आहेत. त्यांच्या श्रीमंतीची विभागणी करण्याकरता तुम्ही कशाला मारताय? वाईट वाटतं, तुम्ही हे लावून घेऊ नका, तुमचा माझा संबंध नाही बरं का. हा या विषयावर आपण वेगळे. हा बाळासाहेब आयुष्यभर शरदरावांना शरदबाबू म्हणत असत. शरद पवार भाषणातच म्हणाले की मार्मिक सुरू झालं तेव्हा मी 60,000 रुपये दिले आणि ते परत नाही घेतले. म्हणजे शरद पवारांनी पहिल्यांदाच परत न घेतलेले पैसे दिले ते बाळासाहेबांना असं असावं. अन्यथा ते मोठ्या माणसांची कामं मी लिहिलंय माझ्या त्यांच्यावरच्या लेखात. मोठ्या माणसांची कामं आणि छोट्या माणसांची नावं बरोबर लक्षात ठेवायची, हे त्यांच्या यशाचं रहस्य आहे. काय रे काय म्हणतो शहाजी, असं म्हटल्यावर तो माणूस असा फुगून जायचा की 100 वर्ष वाहूनच घ्यायचा. तर मुद्दा असा की हे दोघे जर मित्र होते तर गेल्या 50 वर्षा म्हणजे मध्ये यांचे कार्यकर्ते एकमेकांचे खून का करत राहिले? यांच्या श्रीमंतीची भांडणं, यांच्या सरंजामदारीची विभागणी ही गरिबांनी आपापसात मारामारीत वाटून घेतली. शेतकरी नेमका तिथे फसतो. सावकार सरंजामदार वतनदार जे शिवाजी महाराजांनी नष्ट केले होते आणि घटनेने 1950 साली 26 जानेवारीला नष्ट केले, ते आपण लोकशाहीतून उत्पन्न केले. आणि हे नवं नाही, नाझी पक्ष हा लोकशाहीने निवडून आलेला पक्ष आहे. अल्पमतात होता आणि मग तो बहुमतात गेला. नाझी पक्षाने निवडणुका लढवल्यात बरं का. ते रोम मधल्या फॅसिस्ट पक्षासारखे चाल करून नाही रोम मध्ये गेले मुसोलिनीच्या. हिटलर रेग्युलर निवड पहिले त्याने प्रयत्न केला 1923 साली, शक्य नाही झालं. पण 30 जानेवारी 1933 साली लोकशाही पद्धतीने ॲडॉल्फ हिटलरने जर्मनीमध्ये चॅन्सलर म्हणून शपथ घेतलेली आहे. त्यामुळे वतनदार आणि सरंजामदार शेतकऱ्याच्या विरोधात लोकशाहीत उभे राहू शकणार नाही याची तजवीज घटनेत केलेली असली तरी ते उभे राहिलेले आहेत हे वास्तव आहे. आणि त्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी एकत्र होऊन बंड करणं ही काळाची गरज आहे. आणि ती जातीने होणार नाही, कारण भारत हा मोठा गमतीशीर सर्वसमावेशक देश. तुम्हाला सगळ्यांची गरज पडते. मला विचारलं तर मलाही सगळ्यांची गरज पडते. मी कोणाची भक्ती करत नाही पण द्वेष करत नाही, पण ज्याचं जे चांगलं आहे ते घेतो. आणि एक निश्चित लक्षात ठेवतो की प्रत्येक महापुरुष हा माणूस आहे, त्याचे पाय मातीचे असतात, त्यामुळे त्याची चिकित्सा करणं हे लेखक म्हणून माझं काम आहे. मला 4 वर्ष वाय दर्जाचं जे अर्णव गोस्वामी लिहिलं आहे ते पोलीस संरक्षण आबाने दिलं होतं. त्याचा माझ्यापेक्षा पोलिसांना त्रास झाला आणि मलाही झाला. ते मी पत्र लिहून मला दोनदा दिलं, नंतर दुसऱ्यांदा पण एकदा दिलं, आत्ता देऊ करत होते तेव्हा मी सांगितलं आता बस. दिल्लीत केजरीवाल विरुद्ध लढलो, लिहिलं, ते सगळं खरं ठरलं. आज केजरीवाल अण्णा जे काय होतं ते सगळं खरं ठरलं. तेव्हा मला अख्ख्या देश विरुद्ध मी एकटा होतो. देशातले नामचीन गुंड तिथे आलेले आणि दादा आलेले. मी 52 चॅनलसमोर एकटा बसलेला फोटो आहे गुगलवर. महाराष्ट्रातनं कोणी माझ्या बाजूने उभा राहिला नाही. शरद पवारांना एका त्यांच्या जवळच्या मित्राने आलो होतो, एकटा लढतोय तुम्ही महाराष्ट्रातलं काहीतरी करा. ते म्हणले असं मी नाही ऐकलं. जेव्हा 24 तास टेलिव्हिजनवर चालू होतं, लोकसभेत चालू होतं, आणि ते असं बोलले त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या बाजूने माझं नाव घेऊन, म्हणजे ही किती लाजीरवाणी आणि दुर्दैवाची गोष्ट आहे बघा. महाराष्ट्रात राजू परुलेकर हमारे मित्र पत्रकार है, वही एक सच्चा आदमी बोल रहा है, ये बाकी सब झूठ है. कारण काही असो,
हे भाषण लोकसभेमध्ये कायमचं रेकॉर्ड झालेलं आहे 2012 जानेवारीला. ज्यांचं नाव आहे लालू प्रसाद यादव, त्यांनी हे भाषण केलं माझ्या बाजूने. आणि मग जेव्हा मी एका त्याच्यानंतर लागोपाठ मी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि केजरीवालचे एक एक जण त्यांनी एका उद्योगपतीबरोबर डील केलं आणि उद्योगपती आणि काँग्रेसचे नेते बसून अमन हॉटेलमध्ये डील झालं, ते मी ब्रेक केलं आहे. गुगलवर आहे ते इंडिया टीव्हीचा माझा व्हिडिओ की आता केजरीवालचं आणि काँग्रेसचं सरकार बनतंय, ज्याच्यात अरविंदर सिंग लवली अबके दमके सगळे आहेत, नावं आता मी घेत नाही. त्यातले एक बिझनेसमॅनचं नाव होतं, मला साहेबांकडनं निरोप आला त्यांच्या खास माणसाचा, जो माझाही मित्र आहे, मी नाव नाही घेणार, की त्यांचं तेवढं नाव घेऊ नका, कारण महाराष्ट्रात त्यांच्या प्रॉडक्टची एजन्सी तेवढी ते आपल्याला विचारून देतात. सर माझी बाजू घ्यायची वेळ आली, मी मानलं, मी त्यांचं म्हणणं मानलं, कारण आपल्या राज्याचा सर्वात मोठा नेता आहे, त्याचा आदर आपण केला नाही तर उत्तरेत असं म्हणतील की एक मराठा दुसरे मराठे की सुनता नाही. मी ठरवलं असतं नसतं मानलं, काय केलं असतं, एवढं ऐकायलं तर काय केलं, एवढं लिहिलंय मी आणि पुस्तक पण लिहिलं. पण मी मानलं याचं कारण एक तर ज्येष्ठ आहे, आपले आहे, आपल्या माणसाला आपण सांभाळून घेतलं पाहिजे. पण माझी वेळ आली तेव्हा लालू प्रसाद यादव उभे आहे. माझा अनुभव चांगला नाही आहे महाराष्ट्राबाबत, मी दिल्लीत असतो. कन्नड माणसापासून ते उत्तर प्रदेशच्या माणसापर्यंत जेवढा मला सपोर्ट केला बिहारच्या माणसाने, तेवढा मराठी माणसाने केला, कारण त्यांना माझं बॅकग्राऊंड माहीत नाही. हा आपल्याला किती देऊ शकतो घेऊ शकतो याबद्दल त्यांना काही माहिती नाही. इकडे सगळं माहिती आहे ना, काय देऊ शकत नाही घेऊ शकत नाही, याला आपण खरेदी करू शकत नाही, याचं काही सील बाहेर काढू शकत नाही, काहीच करू शकत नाही, आता आपल्याला उपयोग काय याचा, हा मुद्दा आपल्याकडे मोठा येतो असो. पण मुद्दा मी सांगतो की क्रांतिकारक संघटना शेतकऱ्यांची उभी करणं ही काळाची गरज आहे. आणि यू द सॉव्हरन पीपल नावाची क्रांतिकारी संघटना जी मराठी त्याचं भाषांतर होईल, हिंदीत त्याचं त्या पद्धतीने भाषांतर होईल, पण निश्चितपणे मी स्वतः उभी करीन, इतर कोणी उभी नाही केली तर, एवढं मी तुम्हाला वचन देतो. समने पाणी वाटपापासून आता आपण जेवायला निघून जात आहे, तर ते जेवण बनतं त्या शेतकऱ्यासाठीच आपण बोलतो आहे, तर त्या शेतकऱ्यांचं सावकाराच्या पाशातून कशी मुक्तता होईल, ज्योतिबा फुल्यांपासून आजपर्यंत आपण बोलतोय, काय बँका उभ्या केल्या आपण, आपण मल्ल्या अडाणीला कर्ज देतो 10,000 कोटी, एक एक डिफॉल्टर मी सांगितलं 10,000 कोटीच्या खाली नाही आणि तो आरामात आहे. आणि ते कर्ज शेतकऱ्याला जर त्याच्या पिकावरती कर्ज घ्यायची वेळ तर त्याला सावकाराकडे घ्यायला लागतं, कारण त्याला फॉर्म बघूनच घरी येते, मला येते तर त्याला काय, माझा आतापर्यंत विश्वास ठेवा फॉर्म कधी बघितलं की घाम फुटतो मला. मी बाबांना बोलवतो कारण ते ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होते, ते ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये होते आणि त्यामुळे त्यांना म्हणतो बाबा फॉर्म भरा. अरे म्हणतो भर, सगळे अक्षर कॅपिटल पाहिजेत का स्मॉल पाहिजेत, इथपासून माझी गोंधळ सुरू होतो. आणि शेवटी शेवटी तर मी गळपट, तर शेतकरी हे सगळं कसं करेल, त्याला सोपं डिजिटलायझेशन केलेलं आहे, आता काय टेन्शन नाही. डिजिटलायझेशन म्हणजे शेतकऱ्याला अजून एक आफत आली, आता तर कागदाने निदान माणसाला भेटायचं आणि त्याला सांगायचं बाबर फॉर्म भरून दी, तर आता तर त्यालाही सांगायची की नाही आता आमच्या हातात काय नाही, ऑनलाईन करा, ते दिल्लीहून होतं. मला एक कळत नाही, तुम्ही सत्ताधारी लोक जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा माणसांना भेटत नाहीत का, की जमिनीतनं आलेली माणसं व्हायची बंद झाली मोठी नेती, तेव्हापासून सरंजे आमदार त्यांची मुलं त्यांची मुलं व्हायला लागली, तेव्हापासून जमिनीचा संबंधच तुटला काय तुमचा? ओ प्रश्न कुठेतरी वेगळीकडे आहे, तुम्ही उत्तर उगा शोधू नका, वाटेल ती तुम्हाला वाटेल ती, ते रशियाने येऊ केलं मग इस्रायलने येऊ केलं मग अरे इथे काय केलं, माओने रशियाचा पॅटर्न नाकारला म्हणून कम्युनिझम आणू शकला. तुम्हाला गंमत सांगतो या संदर्भात की खरं क्रांती चीनमध्ये करायला एक भारतीय माणूस गेलेला माहिती आहे का तुम्हाला, मानवेंद्रनाथ रॉय. ते पहिल्या पॉलिट ब्युरोत जे 5 जण होते लेनिनच्या त्याच्यात एम एन रॉयचं नाव आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे, पण ते अपयशी ठरले कारण ते स्टॅलिन मॉडेल राबवायला गेले आणि माओने स्टॅलिन मॉडेल फाट्यावर मारलं आणि त्याने शेतकरी पीझंट बरोबर घेतला म्हणून तो सक्सेसफुल झाला. आपल्याला सरकारशी काही वाकणं नाही आहे, पण बदल तर हवेच आहे. आपल्याला आयपीसीत बदल हवाय, सीआरपीसीत बदल हवाय, कोर्टामध्ये कॅमेरे लाव, कारण न्यायाधीश बोलतात एक आणि निर्णय भलता देतो.
हल्ली माणसं स्वतःच आत्महत्या करतात गाडीखाली आणि काळविटा स्वतःला गोळ्या मारून घेतात. या प्रकारच्या गोष्टी घडतात आणि रवींद्र पाटील सारखा एक शेवटपर्यंत आपली जबानी न बदलणारा एक सच्चा मराठा खंगून खंगून मरतो. ही वस्तुस्थिती तुम्ही कोर्ट सॉवरिन नाही, कोर्ट सर्वोपरी नाही, जजेस सर्वोपरी नाही. आज काय होत आहे, जज निर्णय देतो आणि खासदार घाबरतात, ही चुकीचं आहे. खासदार सर्वोपरी आहे कारण लोक सर्वोपरी आहेत, लोक सार्वभौम आहेत, खासदार सार्वभौम आहे. त्याने सांगितलं पाहिजे की जे न्यायालयांना फक्त इंटरप्रिटेशनचा अधिकार आहे. त्यांनी मेनोपॉज पासून रॉकेट सायन्स पर्यंत भाष्य करू नये, ते BA LLB होऊन आले तिकडे. त्यांना या विषयातलं ज्ञानच नाही आहे, आपल्याकडे ज्युरी सिस्टीम नाही आहे, त्यामुळे त्यांचा फावल आहे. तिथे कॅमेरे लाव, CCTV कॅमेरे जर लोकसभेत लागू शकतात जे सार्वभौम आहेत, तर कॅमेरे सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत का नाही लागू शकत. CRPC आणि IPC हे इम्पेरियलिस्टिक आहेत, साम्राज्यवादी आहेत, ब्रिटिशांनी केलेले आहेत, ते भारतीय करा, 2016 सालचे करा. आज ब्रिटनमधले कायदे मी आणतो, ते संपूर्णतः बदललेले. सर ते कायदे सगळे लागू झाले, या प्रकारची न्याय यंत्रणेला पारदर्शकता आणली. मी तुम्हाला सांगतो, एक शेतकरी आत्महत्या नाही करा. शेतकरी राजासारखा जगेल आणि पब्लिक सर्वंट सर्वंट म्हणूनच काम करेल. त्याला साहेब सरकार म्हणण्याची तुमच्यावर वेळ येणार, कोणी ठरवलं ना. आणि UPSC बरखास्त करा, कॉन्ट्रॅक्टवर अत्यंत बुद्धिमान माणसं आहेत, मुलं आहेत, त्यांना घ्या. कारण UPSC जगात आता ती सगळी सिस्टीमच काढून टाकलेली आहे. UPSC मध्ये काय होतं, एक UPSC चेअरमन होतात अमका सिन्हा तिवारी कोणते होतं, त्याच्या घरातल्या 26 अचानक IAS IPS होतं, एवढे बुद्धिमान निर्माण होतात. अशा रीतीने 40% जे मेरिटवर येतात, उरलेले 60% व्यापक. सगळ्या UPSC आणि APSC मोठा झोल आहे. हा देश हा एक जुगाडवर चाललेला आहे. इस्रो काहीतरी नीट चालली आहे, त्यांची रॉकेट्स पहिले पडायची, पण एकदा तिरुपती बालाजीकडे नेऊन ठेवलं, त्यांनी तेव्हापासून नीट व्हायला लागलं सगळं. नाही खरंच माझा बालाजीवर विश्वास आहे, माझा देवावर विश्वास आहे, याबद्दल शंका मानू नका. पण खरी गोष्ट अशीच झाली, त्याच्यानंतरच नीट रॉकेट उडायला लागली. तो पण उडलेला रॉकेट पडायचं, उडलेलं रॉकेट पडायचं. दिवाळी चालली का वाटायला लागलं होतं शेवटी शेवटी. आज सतीश धवन सेंटर, होमी बाबा आणि 9 शास्त्रज्ञ जे गूढ रीतीने मारले गेले आपले, त्यांना आपण कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं, आपण एवढे प्रगत होऊ नये यासाठी सगळ्या देशांनी महासत्तांनी प्रयत्न केले. आणि या जगात कोणी देश मित्र नसतो. मी स्वतः आंतरराष्ट्रीयवादी आहे, इंटरनॅशनलिस्ट आहे, पण ज्या दिवशी सर्व देश पासपोर्ट आणि विजा रद्द करतील त्या दिवशीपासून मी इंटरनॅशनलिस्ट आहे. मला लेनिनचं तत्व मान्य की जगातला दबला गेलेला 98% एकच आहे. मी कम्युनिस्ट नाही, मी अहिंसावादी आहे, मी गांधीवादी नाही, पण मला हे मान्य की 98% दबला गेलेला, कारण तुम्हीच बनवता, ते तुम्हीच विकत घेता. ही सायकल अमर्याद चालू राहिल्यामुळे तुम्ही एका मर्यादेपलीकडे भ्रष्टाचार केल्याशिवाय श्रीमंत होऊ शकत नाही या व्यवस्थेत. हा प्रॉब्लेम आहे सर. लोक भ्रष्टाचार असुरक्षिततून करतात. कित्येक लोकांना भ्रष्टाचार करण्याची इच्छा नसते, जर असती तर साईबाबांकडे जाऊन तरी भ्रष्टाचार नसता केला. आपण केलेल्या भ्रष्टाचारातला 2% रक्कम म्हणून साईबाबांना सोन्याचा मुकुट दिला. अरे देवाकडे सुद्धा भ्रष्टाचार आहे, तो तुम्हाला देतो, तर तुम्ही त्याला काय नेऊन देताय त्यातला वाटा. तो काय सरकारी अधिकारी आहे का देव, ज्याला 2% नेऊन एक मुकुट दिला, गुपचूप सोप 4 हे टाकले, नोटाची बंडलं टाकली, हे बघ मी काळे पैसे कमवलेत यातले हे घे. मी देवळात फुलं पण नेत नाही, कारण फुलं पण देवाने बनवली आहेत, पैसेही देवाने बनवले आहेत. सगळं देव जर आपल्याला देतो तर आपण देवाला काय त्याचीच ताकद दाखवतो. आपल्या शिवसेनेचं एक वैशिष्ट्यपूर्ण गंमत आहे, मला आठवते बाळासाहेबांच्या काळात एक आमदार पर्यंत तिकीट पाहिजे होतं म्हणून 7-8 ट्रक घेऊन गेला आहे म्हणजे इच्छुक. आणि हे MK Dangke जिंदाबाद, त्यांचं नाव नाही घेतलं, MK Dangke जिंदाबाद करत तो गेला, महात्मा तिकडे गेला आणि साहेबांच्या पाया बिया पडला. साहेबांनी त्याला पहिलं वाक्य काय बोलले असेल, काय रे माझीच ताकद मला दाखवायला आणली आहेस. देवाला तुम्ही जेव्हा नमस्करता आणि सोनं नाणं पैसे फुलं मिठाया देता, तेव्हा तो तुम्हाला हाच प्रश्न विचारतो, काय रे माझीच ताकद तुम्हाला दाखवतोयस. रिकाम्या हाताने देवाकडे जात जा, कारण त्याच्यासमोर तुम्ही भिकारी आहे, तो देतो ना, हे मान्य केले ना. आपल्याकडे भ्रष्टाचाराची सुरुवात सगळ्या धर्मामध्ये देवळांपासून, चर्चेसपासून,
अनइस्लामिक असलं तरी मजार बांधताना त्याच्यावर चादर चढवतात. काय एकदा होऊन जाऊ दे बाबा, मी केलंय ते लपडं निस्तार तूच, काय ते तूच बघ. मर्डर केली की पहिले जाऊन शिर्डीला भेटून येतात. मला काय कळतच नाही का काय पीडप्रोपीचा भानगड आहे. साईबाबा पहिले असते तर इथे डोक्यात काढून लगेच पकडला होतो साईबाबांच्या कृपेने. तर मुद्दा असा आहे, मध्ये डान्स बार होते तर पहिले साईबाबांची आरती करायची, ही मानसिकताच मला कळली नाही काय. म्हणजे बिचारा ब्रह्मचारी फकीर संन्यासी काय दुःख वेदना देत आहे त्याच्या आत्म्याला, तुम्ही त्या प्रॉफिटला. तर या प्रकारची मानसिकता असलेल्या समाजामध्ये शेतकरी उपाशी राहतो आणि त्याच्या जीवावर सगळे पैसे खातात आणि तुम्ही जेवता आणि आपल्याला लाज नाही वाटत. तो फास गळफास लावून घेतो. गेल्या 2 वर्षात गळफास नाही लावत आहे, गेले कित्येक वर्षात होते. 10 वर्ष शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते. जिथे जिथे सुप्रिया जिथे जिथे शरद पवार पब्लिक स्कूल उभारायला त्याच्या बाजूला शेतकरी संशोधन विकास आणि कृषी कृती संस्था उभी राहू नसते शकली. जे प्लॅन बदलून आणि गरिबांच्या जमिनी लाटून अनेक बिल्डरनी यांच्या फेवर्स घेऊन बिल्डर बिल्डिंग बांधल्या, तिथे त्या संस्था उभ्या नसत्या राहू शकल्या. फक्त शरद पवार पब्लिक स्कूल का उभं राहिला याचा तुम्ही विचार न करता कोणाच्या मागून जाऊ नका. कारण श्रीमंतीतली भांडणं गरिबीची भांडणं नसतात. गरिबी सर्वांची एक आहे म्हणून लिओ टॉलस्टॉय म्हणाला पदर वेगळी आहे. सुखाची कहाणी एकच आहे, दुःखाचे पदर वेगळी आहे, तसं टॉलस्टॉय म्हणाला. तुम्ही स्वतः आणि इथे उभे नसलेले ज्यांना लाखो करोडो लोकांपर्यंत हे सगळं पोहोचणार आहे, फेसबुकच्या माध्यमातून 10 मिनिटात सगळीकडे पोहोचेल जगभर आहे. तर मी एवढंच सांगतो की शेतकऱ्यांचं दुःख, कामगारांचं दुःख, बौद्धिक कामगारांचं दुःख हे माझं दुःख आहे. मी ते ओन केलेलं आहे. आता गेले काही दिवस, मी गेले 4 वर्ष सर बाहेर आलो नाही, याचं कारण चिंतन करत होतो. आत्मचिंतन आहे एवढा महत्त्वाचा. मी काय माणूसच आहे, मीही चुका करतो. मी आत्मचिंतन केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की यांच्या दुःखावर काय मार्ग आहे ह्या लोकांना शिकवत बसण्यापेक्षा आपण काम करायला लागूया. एक माणूस येईल, मांजीसारखा मीच आयुष्यभर खडक फोडत राहीन आणि कदाचित रस्ता होऊन जाईल किंवा नाही होणार. पण प्रयत्न एक करून बघायला काय हरकत आहे. आयुष्य एकच आहे आणि ते सुद्धा रेंटल आहे. 99 वर्षाची पण काही गरज नाही आहे. गॅरंटी तर 2 वर्षाची पण नाही, पुढच्या क्षणाची पण नाही. त्यामुळे जोशी साहेबांना तर आधी श्रद्धांजलीचं पत्र आलंय, त्यामुळे त्यांना टेन्शनच नाही आहे. तर मी यू द सवरन पीपल नावाची एक प्लॅटफॉर्म उभा करतोय, संघटना असं म्हणणार नाही. जो अपॉलिटिकल असेल, सरकारच्या बाजूने किंवा विरोधी त्याचं कोणतंही काम नसेल, त्याचं मूल काम संशोधनात्मक असेल आणि लढाई ही ज्यांनी करायची आहे त्यांच्यासाठी वैचारिक अत्यंत आधुनिक अशा प्रकारची उपकरणं आणि जागतिक भाषेतलं आपल्या भाषेत ज्ञान आणून देणं त्यांना, हे काम त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होईल. जेणेकरून शेतकरी एका कलेक्टरला शेती शिकवू शकेल आणि न्यायाधीशाला सांगू शकेल की शेती तू केली नसल्यामुळे तू निर्णय देण्याला अपात्र आहेस, तुला फक्त इंटरप्रिटेशन ऑफ लॉ करायचा. या देशामध्ये जामीन भरायला पैसे नसल्यामुळे अंडर ट्रायल सडणारे करोडो कैदी आहेत. लाखो तर आहेतच, करोडो होते मेले बरेच, लाखो आहेत. आणि त्यामुळे त्याच्या उलट फोनवर जामीन घेऊन दारूच्या बाटल्या घेऊन फिरणारे लोक पण आहेत. अशा या देशामध्ये एक क्रांती अटळ आहे जिचा नायक तो नाही जो तुम्ही समजताय, किंवा ते नायक नाही जे आत्ता दिसताय. तिचा नायक ते खलनायक झाल्यामुळे ते मेलेले आहेत. त्या लेखात सगळं लिहिलेलं आहे, ते मी अधिक बोलणार नाही. पण हे सगळं करत असताना तुम्ही आपली जात, तुम्ही धर्म विसरून मी जेव्हा नाशिकला एकदा आजारी पडलो होतो, म्हणजे माझं वाढत चाललंय, 2 मिनिटात संपवतोच, आजारी पडलो होतो. तुम्हाला अगं पोलीस संरक्षण ठेवलं होतं बाहेर आणि कोणाला आज जायला देऊ नये म्हणून. मला एका गोळीची ॲलर्जी आली, मला ॲडमिट केलं. धनराज पिल्ले आला होता, मी उद्घाटनला गेलो त्या हॉस्पिटलला आणि मीच ॲडमिट झालो. म्हणजे माझी पण एक श्रद्धांजलीची वेगळी स्टोरी आहे. मला बोलता येईना असे 6 दिवस गेले. तर एक शेख नावाचं कुटुंब अजून नाशिकमध्ये, त्यांची झाकिया शेख नावाची मैत्रीण तुम्ही बघू शकता फेसबुकवर. ती आता हुशार आणि मोठी झाली, छोटी होती. सर पोलिसांनी आत जायला मनाई केली, कोणालाच यायला तयार द्यायचं नाही, कितीही मोठा माणूस असो.
ताबांची सर टोहानी मध्ये आला विश्रांती घेऊ, ज्या मग आल्यावर मग त्यांनी लीलावती नेलं वगैरे वगैरे, आणि मग विलासरावांचे पण पोर येत होते. सर त्यांनी बाहेर नमाज पडलाय माझ्यासाठी, दुआ मागितली, ला इलाहे इल्लल्लाह ला रसूलल्लाह मोहम्मद रसूलल्लाह, ला इलाहे इल्लल्लाह ला मोहम्मद रसूलल्लाह, हे त्यांनी इतक्या वेळा माझ्यासाठी जर म्हटलं तर त्यांचं कर्ज आहे माझ्या. मी त्याला वगळून कसं काय पुढे जाऊ शकतो? मी कोणत्याही जातीला किंवा धर्माला वगळून पुढे जाऊ शकत नाही. कोणाचे जे हेवे दावे आपापसातले मत्सर राग लोभ जे आहेत ते दूर ठेवा. शेतकऱ्यासाठी उभं राहणं ही आजची आपली गरज आहे. आणि जलयुक्त शिवार हे तात्पुरता उपाय आहे, तो कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. कायमस्वरूपी उपाय अधिक खोल आहे. सवया बदलल्या पाहिजेत, घरातल्या लग्नासाठी कर्ज नाही काढली पाहिजेत, जमिनी विकल्या नाही पाहिजेत. कोणत्या सरंजामदाराला आपण बळी पडतो त्याला तरुण मुलांना बळी पडू दिलं नाही पाहिजे. त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना इंग्रजीतले मराठीत ज्ञान दिलं पाहिजे. ह्या असंख्य गोष्टी आहेत आणि ह्या मल्टी डायमेन्शनल अशा गोष्टी करण्याची संकल्प सोडून मी आज माझं इथे भाषण थांबवतो. हे संपवण्या अगोदर मला असंख्य शिव्या घालणाऱ्या लोकांना परत एकदा सांगतो की माझी बायको सुप्रिया मल्हार गायकवाड ही बडोद्याची आहे, 9-6 कळलं, त्यामुळे मी जावंही लागतो. त्यांचा मी द्वेष करत नाही, मी ज्यांचा जावंही लागतो त्यांचा मी द्वेष करत नाही, आणि मी कुणाचाच द्वेष करत नाही हे यातून सिद्ध होतं. कारण सर्वात कडवा विरोध मी ज्यांना केलेला आहे त्यांचा ह्यावेळी मी तेवढंच प्रेम केलेलं आहे. शेवटी काय आहे की वैचारिक भांडण, एक तुम्हाला शेवटचं सांगतो, कलेक्टेड वर्क्स ऑफ लेनिन मध्ये 39 नंबर पानावर एक वाक्य आहे, डायव्हर्सिटी इन डिबेट अँड डिस्कशन बट युनिटी इन ऍक्शन. हे आपलं कायम तत्व असेल. महाराष्ट्राची वज्रमूळ अमर राहो, अजरामर राहो, आणि महाराष्ट्र आपण एक स्वतंत्र राज्य म्हणून सुद्धा स्वयंभू स्वयंपूर्ण आणि पॉवरफुल हो. महाराष्ट्र मराठी आहे का मराठा आहे हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण मराठी ही भाषा आहे आणि महाराष्ट्र हा मराठा आहे. मराठी बोलतो तो मराठा. त्याचे 50 पुरावे आहेत माझ्याकडे, अजून 50 देऊ शकतो. मी म्हणतोच आहे नाही, मी 10 पुरावे असल्याशिवाय मी बोलत नाही. शेवटचं एकच सांगतो की आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि तुम्ही आणि मी कोणी वेगळ्या नाही, आय एम इक्वल अमॉंग ऑल, हे तत्व इथेही लागू होतच. माझ्या भाषणात बोलण्याच्या प्रवाहात आणि वेगात काही फॅक्च्युअल चुका झालेल्या आहेत, त्या मला त्या वेगात जाणवल्या. त्या चुका तुम्ही दुरुस्त करून घ्या, तुम्ही मला पाठवा. माझा घरचाच पत्ता ह्याने दिला आहे, पण माझा फोन नंबर आता देणं काय बाकी तो पण दिलेला आहे, तो पण ह्याच्यात आहेच अंकात. राजू परोळेकर numerical1@gmail.com मेल करू शकता, तुम्ही मला काही विचारू शकता, दगड घेऊन येऊ शकता, फुलंही घेऊन येऊ शकता. पण लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी जिथे फुलं वेचली तिथे आपण शेण नको इचलूया, एवढी विनंती करतो. आणि महर्षी कर्व्यांना जेव्हा 100 वर्ष पूर्ण आली, भारतरत्न मिळालं, तेव्हा नेहरूंनी त्यांना भारतरत्न देताना विचारलं तुमची इच्छा काय, तर ते म्हणले मला संयुक्त महाराष्ट्र झालेला बघायचं आहे. सर अशा माणसांच्या खांद्यावर उभं राहून जर आपण देवाला लाज देऊ लागलो आणि कलेक्टरला देव मानून त्यालाही लाज देऊ लागलो तर ती त्यांच्याशी प्रतारणा होईल. काही शब्द आहेत त्या घ्यायला पाहिजे, पण मी तो प्लॅटफॉर्म उभा केल्यावर तुम्हा सर्वांना हाक मारी तेव्हा तुम्ही मला ओ द्याल अशी माझी खात्री आहे. तुम्ही ओ नाही दिली तर मी एकटा चालत जाईल. माझा इतिहास आहे, तुम्ही गुगलवर काढून बघा. जेव्हा लढाईत माझे लोक बरोबर आले नाहीत मी एकटा गेलो, आणि मी हरलेलो नाही, कारण सत्य हरत नाही. ते काल मी एक वाक्य टाकलं होतं अल पचिनोचं गॉडफादरमधलं, आय डोंट नीड बॉडीगार्ड्स बिकॉज आय एम फ्रॉम साऊथ ब्रॉन्क्स. साऊथ ब्रॉन्क्स हे न्यूयॉर्कचं उपनगर जिथे गरिबीत रस्त्यावर लढतच मुलं मोठी होतात. आय डोंट नीड बॉडीगार्ड्स, आय एम फ्रॉम साऊथ ब्रॉन्क्स. तर मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. राष्ट्रगीताशिवाय कोणीही जाऊ नका. आपण सर्वांनी उभं राहून राष्ट्रगीत म्हणू, 1 मिनिट राष्ट्रगीत म्हणू आणि मग सगळेजण उभे राहू राष्ट्रगीत.
आभार मानण्याचा कार्यक्रम असेल तर मला माहित नाही, पण मी सर्वांचा आभारी आहे.